तर आता आपण लाईव्ह झालेलो आहोत युट्यूबवर. मॅडमनी एकदा ओके म्हटलं की एकदम आपण आता हा कार्यक्रम सुरू करून देऊ. ओके ओके डन, यू कैन स्टार्ट. ओके सर, तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल की तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर सुरू करा तुमच्या ठिकाणी. सुरू करायचं सर, यस यस. एकच मिनिट. नमस्कार, मी दुर्गा सुहास नमस्कार. रायकर. आपण सर्वांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वरच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी आपण सर्व या ठिकाणी एक विशेष उद्देशाने एकत्र आलो आहोत, आणि तो ते ही ऑनलाईन पद्धतीने. तो उद्देश म्हणजे सर्वत्र कोरोनाचे वातावरण असताना शिक्षक, मग ते विद्यालयीन असो किंवा महाविद्यालयीन, ते त्यांच्या त्यांच्या परीने पूर्णपणे प्रयत्नशील आहेत की या वर्षात विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही किंवा कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. मग अशा या प्रयत्नांना ग्रंथालयाची ही साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे, आणि म्हणूनच या वेबिनारच्या माध्यमातून मी हा एक लहानसा प्रयत्न केलेला आहे. या वेबिनारला सुरुवात करण्याआधी मी या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख श्री ढोकेश्वर कॉलेजचे लक्ष्मणराव कोठावळे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते, आणि आपल्या कॉलेज बद्दल थोडीशी ओळख करून देण्यासाठी त्यांना आमंत्रित करते. धन्यवाद. स्टार्ट. नमस्कार, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे, मराठी विभाग प्रमुख, श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आजच्या या श्री ढोकेश्वर कॉलेज आयोजित ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये सर्व सहभागी प्राध्यापक, आजचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जगदीश कुलकर्णी, सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक यांचं मी मनापासून स्वागत करतो. हे वेबिनार ज्या महाविद्यालयाने आयोजित केलेलं आहे त्या महाविद्यालयाचं नाव आहे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. हे महाविद्यालय अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अहमदनगर या संस्थेला जोडलेला आहे. मी थोडक्यात संस्थेची आणि महाविद्यालयाची ओळख करून देतो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन ही संस्था उभी राहिलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्याने 1918 साली अहमदनगर या ठिकाणी या संस्थेचं रोपटं लावलं गेलं. या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 1918 साली ही संस्था स्थापन झाली आहे, आणि या संस्थेचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. या मराठा संस्थेची एकूण 122 शाळा आणि महाविद्यालये आहेत. 75,000 हून अधिक विद्यार्थी ज्ञानार्जनाचा लाभ या संस्थेमध्ये घेत आहेत. 4,000 हून अधिक कर्मचारी या संस्थेमध्ये सेवारत आहे. विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर श्री ढोकेश्वर कॉलेजमध्ये राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती श्री ढोकेश्वर कॉलेजमधील ग्रंथालय विभाग प्रमुख
प्राध्यापक दुर्गा रायकर यांनी हे ऑनलाइन वेबिनार आयोजित केलेले आहे. या वेबिनारचा विषय असा आहे, यन लिस्ट आणि मुक्त शैक्षणिक संसाधनाचा वापर कसा करावा हा विषय आहे. आणि यामध्ये प्रमुख मार्गदर्शक आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यापीठ ग्रंथालय विभाग प्रमुख माननीय डॉक्टर जगदीश कुलकर्णी. तेव्हा मी सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून शब्दरूपी सुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात तुम्ही या ठिकाणी महाविद्यालयाचा परिचय करून दिला आणि सर्वांचे स्वागत केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत 12व्या शतकातच असे म्हटले होते की हे विश्वची माझे घर. आज या 21व्या शतकात आपल्याला या सर्व आपल्याला आपल्या सर्वांवर कोरोनाचं हे जागतिक संकट आलेले असताना आपल्याला त्या युक्तीची उक्तीची प्रचिती आलेली दिसून येते. ती कशी? तर आजच्या या जागतिक संकटाच्या काळात सर्वजण मोबाईल आणि इंटरनेटच्या सहाय्याने खूप जवळ आलेले आहेत. थोडक्यात, या इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सर्व जगच आपल्या मुठीत आलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शिक्षण म्हटले की आपल्या पुढे उभे राहते ते चित्र, आणि ते चित्र म्हणजे असते ते शाळेचे महाविद्यालयाचे. परंतु सध्याचे वातावरण पाहता आपल्या पुढे एक नवीन चित्र तयार झालेले, आणि ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचे. झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम, गुगल क्लासरूम या विविध माध्यमांतून सर्वच विद्यार्थी आज शिक्षण घेताना दिसत आहेत. मग हे ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थी महाविद्यालयात येण्याचे प्रमाण फार कमी झाले. विद्यार्थी महाविद्यालयात न येऊ शकल्यामुळे महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सेवांपासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. या सेवेमधीलच एक महत्वाची सेवा म्हणजे ग्रंथालयामार्फत दिली जाणारी सेवा. आधी विद्यार्थी प्रत्यक्ष ग्रंथालयात येऊन उपलब्ध ग्रंथ साहित्याचा वापर करत होते, मात्र आता ग्रंथालयांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. या दृष्टीने हा एक आपण छोटासा प्रयत्न केलेला आहे. आजच्या या वेबिनारचा विषय आहे एनलिस्ट आणि मुक्त शैक्षणिक संसाधनांचा वापर कसा करावा. आपल्या या विषयावर आपले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर प्रकाश टाकणारच आहेत. तरीही तत्पूर्वी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हे सांगू इच्छिते की महाविद्यालयामार्फत दरवर्षी आपण एनलिस्ट साठी वार्षिक वर्गणी भरत असतो, आणि आपल्या सर्वांकडून हे संसाधन वापरले जावे अशीच अपेक्षा महाविद्यालयाची व ग्रंथालयाची असते. तर आता मी आपला जास्त वेळ न घेता महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या ठिकाणी आमंत्रित करते व त्यांनी दोन शब्द बोलून आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राचार्य श्री लक्ष्मणराव मतकर सर. सर गुड मॉर्निंग वन अँड ऑल. टुडे वी हॅव विथ अस चीफ स्पीकर डॉक्टर कुलकर्णी फ्रॉम एसआरटी युनिव्हर्सिटी, the organizing committee members, Professor Kothavale, Professor Durga Raikar, librarian, Sri Dukesha Mahavidyalaya, Professor Anil Kale, Professor Dr. Shivaram Kurde, Pritam Madam, who is helping us, my staff members and student friends. Today, we have organized one day online webinar for library users by library department, Sri Dukeshwar College. The title of the webinar, Enlist and Open Education Resources, OER. Let me welcome one and all and congratulate to my organizing committee because they have taken efforts. Apan Sarvajan Nyatahat ki March 2020 पासून देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे COVID-19 आजाराने थैमान घातलेला आहे. आपण काळजी घेत आहात
आपले सर्वांचे मी अभिनंदन करतो. आपल्याला माहिती आहे अनेक लोक आपले गाव ठाकरे ढोकेश्वर तालुका पारने जिल्हा अहमदनगर राज्य महाराष्ट्र देश आणि परदेशामध्ये जगामध्ये संसर्गात आलेले अनेक लोक मृत्युमुखी झाले आहेत. COVID-19 या आजारामुळे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. जसे सामाजिक क्षेत्र, धार्मिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आणि अडचणी आपल्याला दिसून येत आहेत. आपण सर्वजण ज्या क्षेत्राशी निगडीत आहोत असं क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र, या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी, ज्यामध्ये प्रवेश, वर्ग भरवणे किंवा वर्गातलं शिकवणे, परीक्षा, प्रॅक्टिकल्स, महाविद्यालयात होणारे वेगवेगळे उपक्रम इत्यादीमध्ये अडचणी येत आहेत. खर तर या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले संस्थाचालक, विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, शासनाचे जॉईंट डिरेक्टर्स, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिनिस्टर्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्वजण मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या मार्गदर्शन तत्वानुसार ऑनलाईन टेक्नॉलॉजी आपण यूज करत आहोत. मला सांगायला आनंद वाटतो माझी संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सर्व स्कूल्स, ज्युनियर कॉलेज, कॉलेजेस ऑनलाईन टीचिंग करत आहेत. या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की टीचिंग करण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यास करण्यासाठी पुस्तकाची आवश्यकता गरज असते. मात्र प्राप्त परिस्थितीनुसार आपण पुस्तके किंवा ग्रंथालयामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचे मॅगझिन हाताळू शकत नसल्याने आता आपल्याला IT चा वापर करणं अनिवार्य आहे. मला असं वाटतं घरी बसून तुम्ही कशा प्रकारे पुस्तक वाचू शकता ही सर्व माहिती आजच्या वेबिनारमध्ये आपणा सर्वांना मिळणार आहे. या उपक्रमास प्राचार्या नात्याने मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपल्याबरोबर आपले स्पीकर तज्ज्ञ व्याख्याते डॉक्टर जगदीश कुलकर्णी SRT युनिव्हर्सिटी हे मार्गदर्शन करणार आहे. मी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी त्यांचे आभारी मानतो. ग्रंथालयासाठी IT सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले गेलेले आहेत आणि ते आपल्याला आता वापर करणं गरजेचं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये म्हणजे श्री ढोकेश्वर महाविद्यालयामध्ये सॉन सॉफ्टवेअर आपण वापरत आहोत, उपलब्ध आहे. तसेच एनलिस्ट, नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर दी स्कॉलरली कॉन्टेंट विथ ई शोध सिंधू कन्सोर्टियम, एम्प्लिबिनेट सेंटर अँड IIT दिल्ली, दे प्रोव्हाइड ई रिसोर्सेस फॉर स्टाफ, स्टुडंट, रिसर्चर्स अँड फॅकल्टी अँड अदर बेनिफिशरीज. बट हाऊ टू यूज इट आर going to learn today in the webinar. Yes, you can read book through e-resources and download different kind of articles too. Let me talk about the OER. What is OER? Open Education Resources. Teaching, learning, the material may use and reuse at free of cost at all the level and it is nothing but OER, so which is a beneficiary to students and all the researchers. OER, Open Education Resource, is the educational moment. Everybody has to accept it and adopt for the access to knowledge. It is essential for every faculties, those who are related to the college and institutions. It is open license resources. It is freely available online. It consists textbook, books, media, videos, articles, and many more things. Without taking much time, I would like to summarize my talk in a few words. I request one and all to join this moment through the webinar and learn how to use these IT resources for learning and teaching. I wish all the best. Thank you very much.
and have a nice day. Thank you. Thank you, sir. अतिशय मोजक्या सुंदर अशा शब्दांमध्ये आपण सर्वांचे मार्गदर्शन केलेत, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते सर. आता वेळ आली आहे ती म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या परिचयाची. तर आता आपल्या पुढे पाहुणे परिचय करून देण्यासाठी येत आहेत श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचे IQSC कोऑर्डिनेटर प्राध्यापक श्री अनिल काळे सर. धन्यवाद. You can unmute from your side. Hello. Yes, sir. You are audible. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर लक्ष्मणराव मतकर, या वेबिनारच्या संयोजिका प्राध्यापिका श्रीमती दुर्गा रायकर, आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मित्र हो, आज आपण एनलिस्ट व मुक्त शैक्षणिक संसाधने यांचा वापर कसा करावा या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे. हा विषय तसा तांत्रिक व नवीन आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपणास तज्ञ मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉक्टर जगदीश कुलकर्णी हे लाभले आहेत. मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने या वेबिनारमध्ये स्वागत करतो. मी त्यांचा आपणास थोडक्यात परिचय करून देत आहे. डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून MLib ही पदवी संपादन केली. तसेच सेट ही परीक्षा 1995 साली उत्तीर्ण झाले. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना PhD ही पदवी बहाल केली आहे. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये भारतातील अहमदाबाद, औरंगाबाद, पुणे, उल्हासनगर, गंगाखेड येथील शैक्षणिक संस्थांमध्ये काम वेगवेगळ्या पदावर केलेले आहे. डॉक्टर जगदीश कुलकर्णी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ग्रंथपाल म्हणून 1999 पासून कार्यरत आहे. ते ग्रंथपाल असून देखील त्यांना 20 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. ते MPhil व PhD चे मार्गदर्शक म्हणून देखील काम पाहत आहेत. त्यांनी एक मायनर व एक मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. सध्या ते एका मायनर रिसर्च प्रोजेक्ट वर काम करत आहे. त्यांनी जवळपास 9 पुस्तकांचं लेखन केलं आहे व त्यांचे 22 रिसर्च पेपर्स हे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यांचे वेगवेगळे 30 चॅप्टर्स वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस सेमिनार्स अटेंड केले, त्याच्यामध्ये 12 रिसर्च पेपर्स त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसेच ते IP इंडियन जर्नल ऑफ लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या जर्नलच्या संपादकीय मंडळावर काम करत आहे. हे थोडंच की काय, त्यांना विद्यापीठाचा विविध कमिटीवर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर म्हणून देखील काम केलं आहे. तसेच ते चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन म्हणून देखील काम केलं आहे त्यांनी, आणि त्यामुळे त्यांची अकॅडमिक कौन्सिलवर देखील नियुक्ती झाली होती. सध्या ते विद्यापीठाच्या शोधगंगा प्रोजेक्ट आणि नॅशनल डिजिटल लायब्ररीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहे. त्यांनी चर्चा सत्राच्या निमित्ताने बँकॉक, थायलंड या शहराला देखील भेट दिली आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यातील भरीव कामगिरीमुळे त्यांना अनेक विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खरं पाहता त्यांच्या कार्याची महती ही फार मोठी आहे, परंतु वेळेच्या बंधनामुळे मी ही ओळख आटोपती घेतो. मला आज खरोखरच अभिमान वाटतो व आनंद देखील होत आहे की आपल्याला या वेबिनारच्या निमित्ताने एक तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक भेटले आहेत. त्यांचा मी परत एकदा महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो व हा अल्पसा परिचय संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी मी कुलकर्णी सरांना विनंती करेल की आपण आपल्या शब्द सुमनांनी अनमोल असे मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे. कुलकर्णी सर, गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री ढोकेश्वर महाविद्यालय प्राचार्य आदरणीय डॉक्टर लक्ष्मणराव मतकर सर, डॉक्टर कोठावळे सर, आता ज्यांनी माझा परिचय करून दिला ते आदरणीय डॉक्टर काळे सर, संयोजिका दुर्गा रायकर मॅडम, प्रीतम मरण मॅडम आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे सर्व सदस्य, आज आपल्या महाविद्यालयाने एक महत्त्वाच्या विषयावर जे वेबिनार ऑर्गनाइज केलेला आहे आणि त्या वेबिनारच्या अनुषंगाने प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ई रिसोर्सेसच्या वापराबाबतची जागरूकता असेल किंवा एनलिस्ट सारख्या सोर्सेसचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा. आताच प्रास्ताविकात सरांनी म्हटल्याप्रमाणे कोरोना महामारीमुळे आपण बहुत सगळेच विद्यार्थी आज घरातून अभ्यास करत आहेत, ऑनलाईन एज्युकेशनकडे आपण गेलेलो आहोत आणि या सगळ्याच्या अनुषंगाने ग्रंथालय सुद्धा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे याचा हा प्रयत्न आहे. आणि यासाठीच दुर्गा रायकर मॅडम, ऑर्गनायझिंग कमिटी, आदरणीय प्राचार्य महोदय आणि संस्थेचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या विषयावर जे विद्यार्थी बघू, म्हणजे आजकाल वेबिनार्स भरपूर होत आहेत, वेबिनार्सला कमी नाही आहे, पण हे वेबिनार जे होत आहेत ते प्राध्यापकासाठी होत आहेत, ग्रंथपालासाठी होत आहेत, विद्यार्थ्यासाठी काहीतरी करणं अत्यावश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी ई रिसोर्सेसचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे आणि त्यांना लक्षात आलं पाहिजे की ई रिसोर्सेस कुठली चांगली रिसोर्सेस आपण कशी कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आणि अनुषंगानं श्री ढोकेश्वर महाविद्यालयाने आज मला वक्ता म्हणून इथे बोलवलं. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ऑर्गनायझिंग कमिटी, ऑनरेबल प्रिन्सिपल फॉर इन्व्हाइटिंग मी ऍज अ रिसोर्स पर्सन फॉर दिस वेबिनार. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू इंट्रोड्यूस रिगार्डिंग द एनलिस्ट अँड ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस ऍज वेल ऍज आय विल ट्राय टू सॉल्व युअर क्युरीज इन क्वेश्चन अँड आन्सर आवर्स. सो विल जस्ट बिगिन अवर लेक्चर. मॅडम पीपीटी शेअर कराल, आवाज क्लिअर येतोय का माझा? हो सर, हो सर, आवाज क्लिअर येतोय. एकच मिनिट मी करते पीपीटी शेअर. ऑनलाईन एज्युकेशनचं ही अडचण आहे की नेटवर्किंगचा जो प्रॉब्लेम आहे किंवा पॉवर सप्लाय जो फेल्युअरचा प्रॉब्लेम आहे तो आपण आज फेस करतो आहे. मी माझ्या लॅपटॉपहून जॉईन झालो होतो पण नंतर लाईट फेल्युअरमुळे मला पुन्हा थोडस मॅडमची मदत घ्यावी लागते पीपीटी शेअर करण्यासाठी. सो देर आर लिमिटेशन इन अवर कंट्री टू यूज दिस डिजिटाइज इकॉनॉमी. तर या अनुषंगाने साधारणतः पीपीटी एनलार्ज करा मॅडम स्क्रीन. स्क्रीन मोठा कराल. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट म्हणत चला सर, मग मी नेक्स्ट करतो. येस 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 ओके. एनलिस्ट आणि ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस या अनुषंगाने ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगून आपण पुढे जाऊयात. साधारणतः जे 90 दशकामध्ये 1980 नंतर भारतामध्ये आपण संगणकाकडे वळालो आणि राजीव गांधींनी संगणकाची जी क्रांती केली त्यांच्या कालावधीमध्ये आणि तिथून मग आपण संगणकीकरण ह्या टप्प्याकडे वळत होतो आणि नंतर म्हणजे 21 साधारणतः 2000 नंतर जे इंटरनेटमध्ये क्रांती झाली, आयसीटीची क्रांती झाली आणि साहजिकच की आपली महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, हायर एज्युकेशन असेल, शिक्षण असेल तर ते ऑनलाईन कसं करता येईल किंवा
डिजिटाईज कसं डिजिटेशन डिजिटेशन कसं करता येईल या अनुषंगाने प्रयत्न झाले आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून 1991 साली इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क नावाची एक संस्था सुरुवातीला अहमदाबादला स्थापन झाली. आज ती स्वतःच्या स्वतंत्र इमारतीमध्ये गांधीनगर येत आहे. आणि या संस्थेनं काय केलं तर ग्रंथालयाच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील, जे काही विकास असेल, तो विकास करण्याचा प्रयत्न केला म्हणत नाही, त्यात खूप त्यांना यश मिळालेलं आहे. पहिल्या प्रथम त्यांनी काय केलं असेल तर ग्रंथालयाचं संगणकीकरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. आणि भारतातल्या सगळ्या विद्यापीठ असेल तर त्या विद्यापीठांना ऑटोमेशनसाठी ग्रँट दिलं आणि त्याचबरोबर ऑटोमेशनसाठी एक सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलं आणि त्याच्यामधून जो बिब्लिओग्राफिक डेटाबेसेस आहेत ते बिब्लिओग्राफिक डेटाबेस तयार झाले आणि त्या बिब्लिओग्राफिक डेटाबेसच्या साह्याने कुठल्या ग्रंथालयात कोणतं पुस्तक आहे हे आपल्याला कळू लागलं. जे ट्रॅडिशनल कॅटलॉग्स होते त्यापासून आपण आता ओपॅक वर गेलेलो आहोत, ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग, आणि त्याच्याही पुढे आपण आता वेब ओपॅक कडे जात आहोत. ही जी स्थित्यंतर आहे, हा जो बदल आहे, ते सगळ्या करण्यापाठीमागची भूमिका म्हणजे पहिलं संगणकीकरणाची आणि त्यात इम्प्लिमेंटच्या रोलचा अतिशय महत्वाचा सहभाग. आणि मग त्यानंतरचा जो कालावधी आहे म्हणजे 2000 नंतरचा, इथे मात्र आपण संगणकीकरणाकडे चाललो आणि संगणकीकरणात जात असतानाच त्याच काळामध्ये संगणकाच्या सीडी पीएचडीच्या सीडी असतील, एमफिलच्या सीडी असतील घेण्यास आपण सुरुवात केलेली आहे. साधारणतः एमफिल अँड पीएचडीचं जे रेग्युलेशन आलं युजीसीचं, तर ते रेग्युलेशन 2009 साली आलं आणि तिथून मात्र खऱ्या अर्थाने डिजिटायझेशनला सुरुवात झालेली आहे, डिजिटायझेशन ला प्रारंभ झालेला आहे. तर या अनुषंगानं इन्फ्लिपनेटचा जो रोल आहे तो अतिशय महत्वाचा आहे. इन्फ्लिपनेट आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत, त्या अनुषंगानं त्यातली एक जी सर्व्हिस आहे ते एनलिस्टचा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस कडे जाणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट स्क्रीन प्लीज. मी थोडस माझ्या विद्यापीठाविषयी आपल्याला सांगू इच्छितो. हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची समोर इमारत दिसत आहे आपल्याला. समोर स्वामीजीचा स्टॅच्यू आहे. आमच्या विद्यापीठाची स्थापना 17 सप्टेंबर 1994 झाली आणि त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थांचा परिचय मराठवाड्याला आणि नव्हे तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याला चांगला परिचय आहे, कारण ही वॉज अ लीडर ऑफ हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल मुवमेंट. आमचा जो हा मराठवाडा रिजन होता तो आधी हैदराबाद स्टेटमध्ये होता, म्हणजे निजामाच्या काळात याच्यात होता आणि त्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि मराठवाडा मुक्त झाला 17 सप्टेंबर 1948. या विद्यापीठाने सा विद्या या विमुक्त हे स्लोगन स्वीकारलेलं आहे, ज्याचा अर्थ असा आहे की विद्यार्थी इथलचे जे आहेत या विद्यार्थ्यांनी अशी विद्या मिळाली पाहिजे की ते विमुक्त झाले पाहिजे, मुक्त झाले पाहिजे, कुठल्याही अडीअडचणी ते थांबलेले नाही पाहिजे. अशा पद्धतीनं हे जे विद्यापीठ आहेत, नॅक एक ग्रेड विद्यापीठ आहे, आमच्याकडे स्कूल सिस्टीम फॉलो केली जाते आणि भारतातलं हे पहिलं विद्यापीठ आहे ज्यांनी पहिल्यांदा कोविड लॅब, कोविड टेस्टिंग लॅब विद्यापीठामध्ये स्थापन केली. मराठवाड्यातली ही दुसरी लॅब आहे आणि विद्यापीठात म्हणालात तर महाराष्ट्रात भारतामध्ये पहिली अशी कोविड लॅब या विद्यापीठानं उभारली. या विद्यापीठाचे सब सेंटर्स आहेत लातूर आणि परभणी इथं मॉडेल कॉलेज आहे, किनवट इथे एक सेंटर आहे आणि बाकीची माहिती जे 550 एकरचा हा परिसर आमचा विद्यापीठाचा आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, जे आलेले असतील तर ठीक आहे, पण जे नाही आलेले त्यांना सगळ्यांना आमंत्रित करतो की जेव्हा केव्हा आपण इकडच्या परिसरात याल त्यावेळेस आमच्या विद्यापीठाला निश्चितच भेट द्या. एक सुंदर निसर्गरम्य असा परिसर इथे आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर मी थोडस लायब्ररीकडे वळतोय. आमच्या ज्याला नॉलेज रिसोर्स सेंटर असं नवीन कायद्यामध्ये नाव दिलेलं आहे, तर यामध्ये एक आमची गरुड आकाराची एक बिल्डिंग, अतिशय छान बिल्डिंग इथे आहे. साधारणतः 75,000 इथे 73,000 दिले, पण आता नाऊ वी हॅव क्रॉस 75,000 बुक्स, मोर दॅन 7,000 बाउंड व्हॉल्युम्स आणि अशा विविध प्रकारचं कलेक्शन याच्यामध्ये उपलब्ध आहे. वी आर हॅव्हिंग अ ह्यूज रीडिंग रूम ऑफ विच इज ओपन 24 आवर्स फॉर युजर्स विथ 420+ सिटिंग कॅपॅसिटी. आमचे सगळे थेसिस शोधगंगावर उपलब्ध आहेत.
डिजिटायझेशनचं काम 100% पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही पीएचडी थेसिसच्या सीडीज असतील, प्लॅगरिझम चेकिंग असेल, त्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही देत असतो. त्याचबरोबर आमचं वेब पॅक ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला तुमच्या विद्यापीठातून किंवा तुमच्या महाविद्यालयातून तुमच्या घरातून आमच्या आमच्या ग्रंथालयामध्ये आमच्या ज्ञानस्रोत केंद्रामध्ये कुठली पुस्तक आहेत, ती इश्यू आहेत का, स्टॅकमध्ये आहेत, याची माहिती अगदी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला घेता येते अशा वेगवेगळ्या सुविधा या ग्रंथालयाने केलेल्या आहेत. आपल्या महाविद्यालयाचा परिचय आता सरांनी करून दिला की हे महाविद्यालय खूप जुनं 1918 या संस्थेची स्थापना झाली आणि नंतर श्री ढोकेश्वर कॉलेजची स्थापना झालेली आहे. आणि या संस्थेला आता सरांनी जसं म्हणाल तसं खूप मोठं योगदान राजर्षी शाहू महाराजांचं लागलेलं आहे. तर या महाविद्यालयाच्या अनुषंगानं मी ज्यावेळेस महाविद्यालयाची वेबसाईट पाहत होतो, अतिशय सुंदर अशी वेबसाईट, आणि सगळ्यात अभिनंदनाची बाब जी मला जाणवली ती महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनीच ती वेबसाईट तयार केली. साधारणतः काय होतं की महाविद्यालय कुठेतरी कमर्शियल पर्सन्स कडून ती वेबसाईट तयार करतात, पण आपल्या महाविद्यालयाचं खरंच अभिनंदन करण्यासारखे की आपल्याच एखाद्या महाविद्यालयात एका प्राध्यापकांनी ती वेबसाईट क्रिएट केलेली आहे. आणि त्या अनुषंगानं एकंदरीत महाविद्यालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल अतिशय भव्यदिव्य आणि चांगलं हे आहे. त्याचबरोबर आमच्या दुर्गा मॅडमनी त्यांचं ग्रंथालय अगदी व्यवस्थित तापी आणि अद्यावत ठेवलेलं आहे, त्या खूप ऍक्टिव्ह आहेत. तर त्या अनुषंगानं महाविद्यालय आणि प्राचार्यांचं संस्थेचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी जे केवळ सेमिनार वेबिनारच ठेवलेलं नाहीये तर सगळंच त्यांची जी दूरदृष्टी आहे, विकासाची दृष्टी आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. मॅडम नेक्स्ट 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 आता तुमच्या लोगो मध्ये प्लीज बॅक बॅक कोड्स बॅक. तुमच्या लोगो मध्ये जो हे दिलेला आहे तेजोसी तेजो मे देही, खरंच अर्थपूर्ण असं यजुर्वेदामधलं आपण हे घेतलेलं आहे, स्लोगन घेतलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे म्हणजे तिथे तो मंत्र असा आहे की तेजोसी तेजो मयी देई वीर्यमसी वीर्यम मही देई, म्हणजे ओ गॉड किंवा हे परमात्मा तुमचं जे तेज आहे तशा पद्धतीचं तेज आम्हाला मिळो. आम्हाला म्हणजे अर्थातच एखादं महाविद्यालय असेल, एखादा शिक्षक असेल, तो जो काही मागत असतो तो आपल्या विद्यार्थ्यासाठी मागत असतो. आणि या अनुषंगानं महाविद्यालयाचं जे ब्रीदवाक्य आहे ते खूपच चांगलं आहे की विद्यार्थी तेजमय झाले पाहिजेत. तर हे एक महत्वाची गोष्ट मला आपल्या महाविद्यालयाविषयी जाणवली. त्याच्यापुढे आपण ऍक्च्युअल विषयाला सुरुवात करूयात या प्रास्ताविकानंतर. नेक्स्ट नेक्स्ट आता जसं म्हणालो की एनलिस्ट नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट. आता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे काय आहे, स्कॉलरली कंटेंट विद्वत, आपण मराठीमध्ये त्याला विद्वत हा शब्द वापरतो की जे साहित्य आहे विद्वानांनी लिहिलेलं साहित्य ज्याला संशोधन मूल्य आहे असं जे साहित्य आहे असं साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी हा केलेला इम्प्लिमेंटचा अर्थात युजीसीचा अर्थात हायर एज्युकेशनचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्यांनी दोन भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये, आधी विद्यापीठाला त्यांनी युजीसी इन्फोनेट अंतर्गत सगळ्या विद्यापीठाला त्यांनी ई रिसोर्सेस उपलब्ध करून दिले होते आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट टप्पा जो आहे तो त्या टप्प्यामध्ये त्यांनी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला ई रिसोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यामध्ये हा जो आहे भाग तो ई शोध सिंधू आणि इंडेस AICTE असे दोन कन्सोर्शिया आहेत. अर्थात कन्सोर्शिया म्हणजे एखादा ग्रुप एकत्र येऊन त्यांनी सबस्क्राईब करणं, एखादी जर्नल्स असतील, डेटाबेसेस असतील, तर ते सबस्क्राईब करण्याची जी भूमिका आहे त्याला आपण कन्सोर्शिया असं म्हणतो. आणि हे जे दोन कन्सोर्शियम आहेत म्हणजे अगोदर त्याला युजीसी इन्फोनेट असं म्हटलं जायचं, आता त्याचं नाव बदलून ई शोध सिंधू असं केलेलं आहे. तो हिंदी किंवा संस्कृत शब्द वापरलेला आहे. शोध म्हणजे रिसर्च आणि सिंधू ही आपली नदी आहे की जिथे संशोधनाचा ओघ आहे, संशोधनाचा
ओघ वाहत आहे अशी एक मोठी नदी अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे शोधसिंधूचं. आणि हे शोधसिंधू अंतर्गत हा एनलिस्टचा एक केलेला आहे. याच्यामध्ये दोन कन्सोर्शिया एकत्र करण्यात आलेले आहेत. आणि हे करण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी की क्रॉस सबस्क्रिप्शन जे तर हे जे दोन कन्सोर्शिया आहेत ते एकत्र केलेले आहेत आणि त्यातले जे काही रिसोर्सेस आहेत महत्वाचे रिसोर्सेस आहेत ते महाविद्यालयांना उपलब्ध करून दिलेले आहेत. हा मोठा प्रोजेक्ट आहे. काल आम्ही सहज चर्चा करताना करत होतो की बाबा आपण ओपन एज्युकेशन रिसोर्सेसवर बोलतो आहेत एनलिस्टवर बोलायचं का नाही साधारणतः प्रश्न होता असता. पण मला असं सांगायचं इथे की ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस जरी असले आणि एनलिस्टला जरी फीस असली तरी ती फीस नॉमिनल चार्जेस आहेत. ती फीस फारशी मोठी नाही. जे रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध करून दिले जातात त्याची जर कॉस्ट पाहिली आपण तर कितीतरी पटीने ती कॉस्ट आहे. त्यामुळं ही जे जरी कमर्शियल सॉफ्टवेअर्स असतील कमर्शियल डेटाबेसेस असतील कमर्शियल ई जर्नल्स असतील तरीही UGC आपल्याला ही जी रिसोर्सेस आहेत ते अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिले. त्याची किंमत वगैरे आपण पुढे पाहणार आहोत. तर हा एनलिस्ट प्रोजेक्ट आहे तो महाविद्यालयासाठी खूप महत्वाचा आणि त्यातल्या त्यात आता करोनाचा जो साथ आलेला आहे या कालावधीमध्ये अतिशय महत्वाचं हे प्रोजेक्ट आहे. आणि मला खूप आनंद वाटला की आपल्या महाविद्यालय आपलं हे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय एनलिस्ट दरवर्षी सबस्क्राईब करतो. काही असं मी पाहिलेलं आहे अनेक महाविद्यालय जे फक्त नॅक ज्यावेळेस नॅकची टीम येते त्यावेळेसच ते सबस्क्राईब करतात आणि नंतर ते डिस्कंटिन्यू करतात. पण आपल्या महाविद्यालयाने मात्र विद्यार्थ्यासाठी प्राध्यापकासाठी संशोधकांसाठी हे एनलिस्टची वर्गणी आपण नियमित भरत आहात. खरंच हे प्रशंसनीय. यानंतरचा जो पुढचा भाग आहे एनलिस्ट काय देतो तर एनलिस्ट अनेक ई रिसोर्सेस तुम्हाला देतो आणि ते कोणाला देतं विद्यार्थ्यांना. आता याच्यातला एक महत्वाचा जो भाग सांगतो UGC किंवा इम्प्लिमेंटने आम्हाला ई शोध सिंधू अंतर्गत जर्नल्स दिलेले आहेत पण त्यांची कंडिशन अशी आहे की विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच ते वापरता येते. पण महाविद्यालयाच्या बाबतीत तसं नाहीये. महाविद्यालयासाठी त्यांनी स्पेशल प्रोव्हिजन केलेलं आहे की विद्यार्थी ते त्यांच्या घरी बसून सुद्धा त्यांच्या मोबाईलवर सुद्धा त्यांच्या लॅपटॉपवर सुद्धा त्यांच्या PC सुद्धा ती जी काही ई रिसोर्सेस आहेत त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकतील. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्राध्यापकाला प्रत्येक संशोधकाला इंडिव्हिज्युअल ईमेल आणि पासवर्ड दिलेला आहे. विद्यापीठाच्या बाबतीत तसं नाहीये. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सगळ्याच विद्यार्थ्याला ते सहजतेने ऍक्सेस करता येतं पण महाविद्यालयाच्या बाबतीत केवळ कॅम्पस नाहीये तर त्यांच्या अगदी पर्सनल मोबाईलवरून सुद्धा ई रिसोर्सेस ऍक्सेस करण्याची एक मोठी संधी. मी याचा थोडासा तुलना करतोय की UGC महाविद्यालयाला थोडस अधिकच दिलेलं आहे किंवा त्याला थोडस झुकत माप दिलेलं आहे असं म्हणेल. ही अतिशय चांगली बाब आहे. आता विद्यापीठ स्तरावर सुद्धा आम्ही त्याच्यात सोल्युशन शोधून काढतोय. आम्ही इझी प्रॉक्सी नावाचं एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे की त्याच्या अनुषंगाने त्या इझी प्रॉक्सी मधून आम्हाला ते ऍक्सेस करता येत. पण हा सेकंड टप्पा झाला. पण महाविद्यालयाला मात्र एनलिस्टद्वारे अतिशय सोप्या पद्धतीनं त्यांनी ऍक्सेस दिलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. आता याच्यामध्ये एनलिस्टचे जे काही कंपोनंट्स आहेत त्यातलं पहिलं आहे टू सबस्क्राईब अँड प्रोव्हाइड ऍक्सेस टू सिलेक्टेड ई शोध सिंधू ई रिसोर्सेस टू टेक्निकल इन्स्टिट्यूशन अँड मॉनिटर इन्स्टिट्यूशन. तो पहिल्या ज्या टेक्निकल इन्स्टिट्यूशन आहेत जसं IITs आहेत IISc आहेत ISR आहेत NITs आहेत त्यांना तर ते ऍक्सेस दिलेलंच आहे. त्याच्यानंतर सबस्क्राईब अँड प्रोव्हाइड ऍक्सेस टू सिलेक्टेड इंडेस्ट ई रिसोर्सेस टू सिलेक्टेड युनिव्हर्सिटीज अँड मॉनिटर युजेस. त्याच्यानंतर टू सबस्क्राईब अँड प्रोव्हाइड ऍक्सेस टू सिलेक्टेड रिसोर्सेस टू गव्हर्नमेंट एडेड कॉलेज अँड मॉनिटर युजेस अँड टू ऍक्ट ऍज अ मॉनिटरिंग एजन्सी फॉर कॉलेजेस अँड इव्हॅल्युएट प्रमोट impart training and monitor all activities involved in the process of providing effective and efficient access to e-resources. तर असे चार टप्पे चार ऑब्जेक्टिव्ह म्हणा किंवा चार कंपोनंट्स म्हणा त्यांनी डिसाईड केलेले आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत युनिव्हर्सिटीज आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत एडेड कॉलेजेस आहेत आणि प्रमोशन जो आहे प्रमोशनचा भाग आहे तोही त्यांनी केलेला आहे.
यातले दोन जे आहेत ऑब्जेक्टिव्ह, तर पहिला आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह हा इंडेक्स यूजीसी इन्फोनेट मध्ये पाहिला जातो, तर तिसरा आणि चौथा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो इम्प्लिमेंट जे आहे गांधीनगरचं ते पाहतं त्याच्या पाठीमागा, आणि त्या अनुषंगाने जे काही जर्नल सबस्क्राईब केलेले जातात ते वाचकांना मिळतात. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. तर व्हॉट इज द प्रोसेस ऑफ जॉईनिंग दिस एनलिस्ट प्रोग्राम? सो प्रोसेस इज व्हेरी सिम्पल. म्हणजे आमच्या ग्रंथपाल बांधवांना ती माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पत्र लिहावं लागायचं, तिथून प्रोफॉर्मा इनव्हॉइस मागवावा लागायचा पोस्टानी, आणि नंतर ते पुन्हा डीडी काढून पाठवावं लागायचं. आता त्यांनी सहज सोपं असं करून ठेवलेलं आहे, अतिशय सिम्पल प्रोसेस केलेला आहे. एनी पर्सन कॅन गो टू द वेबसाईट अँड जनरेट, त्याचं जे इन्व्हॉइस आहे ते जनरेट करू शकतं. तर त्याच्यासाठी एनलिस्ट वेबसाईटवर जाऊन त्यांना फक्त रजिस्टर असं करायचं आहे, आणि एकदा रजिस्टर केलं की त्यांना पुढचं प्रोसेस करता येतं. पण याच्यामध्ये जे काही कंडिशन्स आहेत त्या थोड्याशा काही संस्थांना असं वाटतं की ते पीएफ कास्ट असायला पाहिजे, पण यूजीसीने इम्प्लिमेंट त्याची नॉमिनल कॉस्ट ठेवलेली आहे एडेड कॉलेज अशी, आणि अनएडेड कॉलेजला मात्र कॉस्ट थोडीशी जास्त आहे. जर तुम्ही पाहाल त्याचे दोन वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे की 2F आणि 12B जे कॉलेजेस आहेत तर त्यांना त्यांनी ऍक्सेस दिलेला आहे, आणि नॉन एडेड कॉलेजेस जसे अग्रिकल्चर असतील, इंजिनिअरिंग असतील, मॅनेजमेंटचे कॉलेज असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, फार्मसीचे असतील, डेंटिस्ट्रीचे असतील, नर्सिंगचे असतील, त्या कॉलेजला मात्र त्यांची जी फी स्ट्रक्चर आहे म्हणजे 5000 प्लस जे काही GST असेल ती, आणि इकडे मात्र 30,000 प्लस GST, अशा पद्धतीचं दोन पद्धतीनं एनलिस्टची वर्गणी घेतली जाते. आता आपण हे रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती पाहूयात. यामध्ये एनलिस्ट रजिस्ट्रेशन जे आहे तर त्यातल्या कॉलेजची इन्फॉर्मेशन ते घेतात अगोदर, त्याच्यानंतर प्रिन्सिपलची इन्फॉर्मेशन आहे आणि बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, टेक्निकल पर्सन जो कोणी आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे, हा सगळा डेटाबेस त्यांच्याकडे कंट्रोल केला जातो, कलेक्ट केला जातो. आणि हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर आणि तुम्ही तुमची त्याची वर्गणी भरल्यानंतर तर तुम्हाला त्याची ऍक्सेस दिला जातो. आता ह्या एनलिस्टमध्ये काय आहे, कुठले कुठले रिसोर्सेस आहेत, तर तुमच्या लक्षात येईल की ही जी रिसोर्स आहेत त्यांची संख्या कितीतरी आहे, म्हणजे हजारो मध्ये संख्या आहे. आणि यात ई जर्नल्स आहेत, ई बुक्स आहेत. आता हे पहा, आपण अजून ई रिसोर्सेस ज्यावेळेस पाहू, ओपन एज्युकेशन रिसोर्सेस, त्यावेळेसही आपण वेगवेगळ्या रिसोर्सेसची माहिती घेणार आहोत. पण इथे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की ई जर्नल्स, ई बुक्स, ई डेटाबेसेस या एनलिस्टच्या अंडर उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचा भाग जो आहे तो अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आहे, अॅन्युअल रिव्ह्यूज आहेत, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली आहे, इंडियन जर्नल्स 180 प्लस आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सची 46 टायटल्स आहेत, जे स्टोर सारखा अतिशय महत्वाचा डेटाबेस याच्यामध्ये आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे 262 टायटल्स याच्यामध्ये दिलेले आहेत, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे 29 टायटल्स आहेत, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस आहे, HW विल्सन आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे डेटाबेसेस, वेगवेगळ्या संस्थांचे ई रिसोर्सेस, ई जर्नल्स, ई बुक्स हे आपल्याला 24/7 उपलब्ध आहेत. अगोदर सरकार नाही की ग्रंथालयाच्या वेळेतच तुम्ही ग्रंथालयात जा, तर ग्रंथालय आपल्या दारी आणि गुप्त ग्रंथालय आपल्या दारी नाहीये, तर 24 तासासाठी ग्रंथालय खुली आहे. म्हणजे ही एक मोठी क्रांती आहे की सुरुवातीच्या काळात ग्रंथालय जास्तीत जास्त कालावधीसाठी उपलब्ध राहावेत यासाठी प्राचार्य ग्रंथपालांना सांगायचे की ग्रंथालय 8 तास तरी ठेवा, 7 तास तरी उपलब्ध ठेवा, कारण विद्यार्थ्यांचे क्लासेस असतात, क्लासेस संपल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसता आलं पाहिजे. पण आता ती बाब फारशी राहिली नाहीये, कारण विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ग्रंथालयात कुठली पुस्तकं आहेत ते कळत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी पुस्तकं असतील, वेगवेगळी जी ई जर्नल्स असतील हे विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर, त्यांच्या लॅपटॉपवर आज आपल्याला उपलब्ध करू देत आहे. आणि हा खरंच एक मोठी क्रांती म्हणेल मी याला की एनलिस्टच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना अनेक ई जर्नल्स मिळतात. आता ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ही काही एका दिवसात किंवा करोनामुळे झालेली नाहीये. UGC ना आणि इम्प्लिमेंट याच्या मागचे अनेक वर्ष हे एफर्ट्स घेत आहेत, आणि हे एफर्ट्स हे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना, संशोधकांना खूप खूप महत्वाचे आलेले आहेत, फायद्याचे झालेले आहेत. त्याच्यानंतरचे जे काही ई बुक्स आहेत, समजा केम्ब्रिज बुक्सची
साधारणतः 1800 टायटल्स बुक्स ऑनलाइन आहेत, लायब्ररीचे आहेत, इबेस्को सारखा मोठी संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांची नेट लायब्ररी, त्यातले 936 टायटल्स उपलब्ध आहेत. हिंदुस्तान बुक एजन्सी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ ईस्ट एशियन स्टडीजची पुस्तकं आहेत, ऑक्सफर्ड स्कॉलरशिप आहे, स्प्रिंगर्सची 2,300 जे स्प्रिंगर सारख्या चांगल्या मोठ्या पब्लिशर्सची पुस्तकं स्प्रिंगर सारखे आहेत, सेजचे आहेत, टेलर फ्रान्सिसची ई बुक्स आहेत, देन मायग्रो हिलची ई बुक्स आहेत, साऊथ एशिया आर्काइव्ज असेल, वर्ल्ड ई बुक असेल, अशी अनेक पुस्तकं या यनलिस्टच्या अंडर आपल्याला उपलब्ध आहे. तर हा जो खजिना आहे, ज्ञानाचा खजिना आहे, तो विद्यार्थ्यांनी ओपन करावा. ईमेल आणि पासवर्डच्या सहाय्यानं दुर्गा मॅडमनी तुम्हाला त्याचा चावी, त्या खजिन्याची चावी दिलेली आहे. आता विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कशा पद्धतीने सर्च करायचं, तर ही सर्च विंडो आहे. तर ह्या सर्च विंडो मध्ये तुम्ही जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे ई रिसोर्सेस सर्च करू शकता. तिथे एक थोडासा मी वेळ घेतो. आपण सर्च काय करतो हा अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपण गुगलवरही सर्च करतो, आपण आपल्या पीसीवर ओपॅकमध्ये सर्च करतो. तर हे सर्च करताना ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आपण गुगलमध्ये सहज जर सर्च केलं तर त्या रिझल्ट येणार आहेत ते हजारोनी आणि लाखोने सर्च येतात. तर यू हॅव टू बी अ स्मार्ट सर्चर. तुम्हाला चांगलं सर्च करता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी जे बुलियन ऑपरेटर्स आहेत त्याच्यामध्ये सर्चमध्ये कुठल्याही सर्च इंजिनला दोन गोष्टी असतात. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ते सिम्पल सर्च आणि ऍडव्हान्स सर्च. तर जेव्हा जेव्हा आपण सर्च करत असता, अगदी मी गुगलवर सुद्धा सांगेल, गुगलमध्ये जरी सर्च करत असाल तर सिम्पल सर्च पेक्षा ऍडव्हान्स सर्च कडे जा. आणि ऍडव्हान्स सर्च मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला लिमिटेशन लावता येईल. तुम्हाला तुमच्या भाषेचं लिमिट लावता येईल, तुम्हाला एखाद्या प्रांताचं लिमिट लावता येईल, एखाद्या विषयाचं लिमिट लावता येईल, एखाद्या ऑथरचं लिमिट लावता येईल. आणि त्यातून जे निष्कर्ष येणार आहे, त्यातून जे सर्च होणार आहे ते अतिशय उपयुक्त असं सर्च होणार आहे. तुम्हाला त्यात तुमचा वेळ जाणार नाही. या अनुषंगानं इथे सुद्धा यनलिस्ट शोधताना सुद्धा तुम्हाला ही सर्चिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती सर्चिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला आली पाहिजे. आणि यासाठी म्हणजे असं म्हटलं जातं की ग्रंथपाल डोंट नो एव्हरीथिंग. ग्रंथपालाला काय सगळंच ज्ञान आहे असं नाहीये, पण ग्रंथपालांना हे माहीत आहे की कुठं काय मिळत. म्हणजे लायब्ररीने जॅक ऑफ ऑल, दो ही इज अ मास्टर ऑफ जस्ट लायब्ररी सायन्स, ही इज अ जॅक ऑफ ऑल. म्हणजे एखादी गोष्ट कमीत कमी वेळात कशी शोधायची याच ज्ञान ग्रंथपालांकडे आहे. त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या अनुषंगानं. ज्ञान म्हणजे त्यांनी त्यासाठी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या प्रशिक्षणातून ते तुम्हाला सर्च करण्यासाठी मदत करतात. आणि या अनुषंगानं ही जे अवेअरनेस वेबिनार्स असतील, सेमिनार्स असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, ग्रंथालयाने आयोजित करावीत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी, जे अनेक वेळा असं होतं की ग्रंथालयाचा कार्यक्रम म्हणजे फारसे विद्यार्थी त्यात इंटरेस्ट नसतात, किंवा प्राध्यापक लोकांना सुद्धा काहीतरी ते कशासाठी बाबा हे काय सर्च करणं काय आम्हाला जमत नाही का. पण ज्ञान हे प्रत्येक गोष्टीतून मिळत असतं. अगदी लहान मुलगा सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट शिकून जातो. त्याच पद्धतीनं ग्रंथपाल जे काही तुम्हाला अवेअरनेस शिबिर घेतात किंवा ओरिएंटेशन कार्यक्रम घेतात, तर त्यामध्ये जर आपण उपलब्ध आलात तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता हे ह्या ज्या बाबी आहेत, साधारणतः कॉलेज इन्स्ट्रक्टर किंवा कॉलेज ऍडमिनिस्ट्रेटर साठी त्यांनी वेगवेगळ्या हे दिलेल्या आहेत गोष्टी. तर ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांनी काही भूमिका पार पाडायच्या निश्चितच. अनेक म्हणजे मॅक्झिमम महाविद्यालयात ग्रंथपालच तिथे ऍडमिनिस्ट्रेटर काम करतात. तर त्या अनुषंगानं त्यांच्या काही सूचना इथे दिलेल्या आहेत. नेक्स्ट. तर ही हा जो स्क्रीन आहे तो तुमच्या महाविद्यालयाचा स्क्रीन आहे आणि यामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये डॅशबोर्ड आहे, युजर्स डिटेल्स आहेत, तुमच्या महाविद्यालयात कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी आहे. खाली तुम्हाला लक्षात येईल की प्राचार्य सरांचं नाव आहे, प्राचार्य सरांचा ईमेल ऍड्रेस आहे, प्राचार्य सरांचं
मोबाईल नंबर आहे, त्याचबरोबर ग्रंथपाल मॅडमचं सुद्धा तिथे डिटेल्स दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, लक्षात येईल की तुमचे ऍक्टिव्ह युजर्स किती आहेत. तर देर आर 99 ऍक्टिव्ह युजर्स. म्हणजे अगेन आय अप्रिसिएट युअर एफर्ट्स. म्हणजे महाविद्यालयातून 99, एक छोट्याशा ठिकाणच्या महाविद्यालयातून 99 ऍक्टिव्ह युजर्स असणं ही सुद्धा एक चांगली बाब आहे. आणि निश्चितच आता या आपल्या वेबिनार नंतर त्यात वाढ होईल असं मला वाटतं. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ऍक्टिव्हेट बल्क युजर्स करायचे असतील तर आहे, युजर्सचं स्टॅटिस्टिक्स आहे, कोणी काय वाचलं, कुठ काय काय शोधतं. तर या अनुषंगानं तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये अनेक रिसोर्सेस पाहायला मिळतील. त्याच्यानंतर नेक्स्ट स्क्रीन. तर हे बल्क युजर करण्यासाठी हे ऍडमिनिस्ट्रेटसाठी आहे की कसं सगळ्या विद्यार्थ्यांची आपण नावं द्यायची आहेत त्याची थोडक्यात माहिती आहे. नेक्स्ट. आता इथे तुमचे ऍक्टिव्ह युजर्स जे काय आहेत, युजर्सची माहिती दिलेली आहे. त्यात विद्यार्थी आहेत आणि निश्चितच प्राध्यापक सगळी मंडळी आहेत. इथे अल्फाबेटिकल नाव दिलेले आहेत. तर इथे तुमच्या लक्षात येईल की अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. नेक्स्ट. तर ही वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी तुमच्याच महाविद्यालयाचे स्क्रीनशॉट मॅडमने मला उपलब्ध करून दिले. तर हे सगळे आपण वापर करत आहात, निश्चितच ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नेक्स्ट. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, आता एकदा तुम्ही तुमचं लॉग इन करायचं असेल तर कसं अगोदर तुम्हाला ऍक्टिव्हेट करायची लिंक आणि नंतर लॉग इन करत राहायचं. तर अशा पद्धतीनं हा जो स्क्रीन आहे तर तो तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकलं की तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळू शकतो. आता काही आपण एनलिस्टच्या बाबतीतची माहिती जी आहे. नेक्स्ट स्क्रीन. नेक्स्ट प्लीज. आता ही एनलिस्टचा जो स्क्रीन दिलेला आहे समोर, ओके, लॉग इन अँड पासवर्ड इथं आहे की या पद्धतीने विद्यार्थी लॉग इन करू शकतात. अतिशय सोपं लॉग इन पद्धती आहे. इथे काही तुम्हाला पासवर्ड किंवा एखादा पिक्चर मॅच करा असं अशा पद्धतीचं कुठे सांगितलं नाहीये. जे विद्यार्थ्यांना सहजतेनं लॉग इन करता येईल अशा पद्धतीनं लॉग इनचा ऍक्सेस आहे. नेक्स्ट. आता ही ई रिसोर्सेस पुन्हा, आता हा, आता ई जर्नल्सच्या बाबतीत जे आहेत तर ही ई जर्नल्स कुठली कुठली उपलब्ध आहेत तर इथे सांगितलेलं आहे. आपण मागे ई बुक्स पाहिली होती तर ही ई जर्नलची सुद्धा संख्या, खूप मोठी संख्या इथे उपलब्ध आहे. ई जर्नल्स मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आणि बाकी सगळ्या याच्या आहेत. नेक्स्ट प्लीज. हा, आता इथे एक आपण अशा पद्धतीने ट्राय केलेलं की कसं हाऊ इट कॅन बी सर्च. तर आपण एक कीवर्ड दिला इथे बॉटनी, आणि बॉटनी सर्च दिल्यानंतर साधारणतः 562 सर्च बॉटनी ह्या शब्दाचे इथे आले विद इन 0.07 सेकंद. आणि मग याच्यामध्ये फ्लोरा ऑफ द गुयानाज आहे, फ्लोरा ऑफ द ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड आहे, सर्वे ऑफ व्हिजिटेशन इन द करंकटी रिजियर बेसिन्स, अशा पद्धतीची वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला इथे स्क्रीन याच्यामध्ये आलेली आहेत, ई बुक्स आलेली आहेत. आणि त्या ई बुक्स मधून तुम्हाला एखादं ई बुक्स ओपन करता येईल, डाउनलोड करता येईल आणि पाहता येईल अशा पद्धतीचं हा ई बुक्स इज सर्च आहे बॉटनी. नेक्स्ट. त्याच्यानंतर फंगी, बॉटनीमध्ये फंगी हा सर्च दोन पुन्हा त्याच्यात सर्च केलेला आहे. तर त्याचे जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, 64 सर्च मिळालेले आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट. तर हे फंगीचं पुस्तक आहे. तर हे ई बुक तुम्ही जर क्लिक टू व्ह्यू केला तर अगदी लेटेस्ट पुस्तक आहे, 2016 पुस्तक उपलब्ध याच्यामध्ये आहे आणि याचे थर्ड एडिशन आपल्याला पाहायला मिळते. तर हे पुस्तक तुम्हाला इथे पाहता येईल, वाचता येईल. आणि त्यात तेवढंच नाही तर इथे क्यू आर कोड सुद्धा आहेत आणि क्यू आर कोडच्या सहाय्याने तुम्हाला एखादं पुस्तक वाचता येईल. आणि हे अशा पद्धतीचं स्क्रीनवर तुम्हाला ते पुस्तक दिसतंय, त्याचा पहिला चॅप्टर फंगल डायव्हर्सिटीचा इथे तुम्हाला दिसतंय. अशा पद्धतीत तुम्ही डाउनलोड करून एखादं पुस्तक अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरती वाचू शकता. नेक्स्ट.
नेक्स्ट मॅडम. हा आता ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत, कालच माझ्या एका आमच्या एका विद्यार्थ्यांनी एमलीच्या विद्यार्थ्यांनी यंगलिस्ट वर एक प्रोजेक्ट केलेला आहे, तर त्यामध्ये त्यांनी जे काही सजेशन्स दिले त्याच्या अनालिसिस मधले त्यातले काही सजेशन्स मी घेतले. त्याला असं ऑब्झर्व केलं, यंगलिस्टचा सर्वे केला त्यांनी सगळा एका महाविद्यालयाचा, तर त्याला काही असे निष्कर्ष आढळले की बहुतांशी विद्यार्थी म्हणजे फार कमी पर्सेंटचे विद्यार्थी यंगलिस्टचा वापर करतात. मॅक्झिमम आपले जे आता आजचा जो विद्यार्थी आहे तो गाईड्स किंवा नोट्स याच्याकडेच वळलेला आहे. आणि ई रिसोर्सेसचा वापर, आता ई रिसोर्सेसचा वापर करण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या ज्या काही अडचणी आहेत, तर त्यांच्या अडचणी असं असतं की बहुतांश आपले विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत आणि ही जी ई रिसोर्सेस उपलब्ध आहेत ते इंग्रजी माध्यमातून. पण आजच्या परिस्थितीत आपल्याला लिमिटेशन्स आहेत, पण भविष्यामध्ये मात्र मराठी विषयातली ई रिसोर्सेस, जसं अगोदरच्या काळामध्ये बी ए करायचं असलं तरी इंग्रजीमध्ये करावं लागायचं कारण मराठीमधलं तेवढी साधनं नव्हती उपलब्ध, पण आत्ता मराठीमधले चांगल्यापैकी पद्धती पुस्तकं वाचन साहित्य उपलब्ध झालेलं आहे. तर तशाच पद्धतीने ई रिसोर्सेसच्या बाबतीतही भविष्यात येतील, तर तो एक भाग महत्वाचा आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना अडचणी अशा आलेल्या आहेत की एखादं पुस्तक पूर्ण डाउनलोड होत नाहीये, किंवा ऍक्सेसचा कधी कधी अडचण येते ऍक्सेसमध्ये, तर असे छोट्या छोट्या जे काही अडचणी आहेत विद्यार्थ्यांना, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचे जे काही कोऑर्डिनेटर आहेत, ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, लायब्ररियन आहेत, म्हणजे एखादी अडचण आली आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही, तर तुमच्या यू जस्ट कॉन्टॅक्ट युअर लायब्ररियन आणि ग्रंथपाल तिथे तुम्हाला मदत करतील. ग्रंथपालांना नाही सापडलं तर ते इम्प्लिमेंटला त्यांच्या ईमेल पाठवून त्याची माहिती घेऊ शकतो. आता इम्प्लिमेंटनं ही जी सर्व्हिस दिलेली आहे त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला एखादा रिसर्च पेपर पाहिजे असेल आणि जो एनलिस्टमध्येही नसेल, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या विद्यापीठाला किंवा इम्प्लिमेंटला डायरेक्ट जर विचारलं की मला हा रिसर्च पेपर पाहिजे, तर इम्प्लिमेंट तुम्हाला तो पेपर, रिसर्च पेपर उपलब्ध करून देतो. अशा पद्धतीची त्यांची जी सेवा आहे ती अतिशय महत्वाची सेवा, तर तुम्ही सुद्धा त्याचा वापर करू शकता. आणि त्यात पुढच्या ज्या गोष्टी आहेत, तर या अनुषंगानं महाविद्यालयाने विद्यार्थ्यासाठी यंगलिस्ट सबस्क्राईब करावंच, केवळ सबस्क्राईब करून नाहीये तर त्याच्याविषयी अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करणं आवश्यक आहे. आयोजित करताना सगळे विद्यार्थी सहभागी होतील, त्यांच्या अडचणी सोडून देणं, त्यांच्या टचमध्ये राहणं, आणि एखादा रिसोर्सेस तिथे नसेल आणि आपल्याला हवा असेल ते उपलब्ध करून देणं, एवढं मोठं काम, हे सगळं कोऑर्डिनेशनचं जे काम आहे ते आम्हा ग्रंथपाल बांधवांना करायचं आहे. आणि ग्रंथपाल हे अतिशय आनंदानं काम करत आहे. अनेक वेळा असं होतं की ग्रंथपालांनी खूप काही जमून ठेवलेलं आहे, लाखोंनी पुस्तक आहेत, वापर होतो कितीतरी हजार मध्ये, दहा, समजा 1 लाख पुस्तक असेल तर ऍक्टिव्ह बुक्स 10,000 असतात, 5,000 असतात. आता याच्यामध्ये तर लाखोंनी ई रिसोर्सेस आहेत, पण जेव्हा युजर स्टॅटिस्टिक्स आपण पाहतो त्यावेळेस वाचक खूप कमी प्रमाणात याचा वापर करतोय. त्याच कुठेही जाऊ शकतं म्हणून असे काही कारण असू शकतात. अनेक वेळा मी जेव्हा या बाबतीत प्राध्यापकाशी चर्चा करतो त्यावेळेस असं झालंय की सेमिस्टर पद्धती आणि सीबीएसई पद्धतीमुळे परीक्षा अगदी ताबडतोब येतात, एक एक चॅप्टरवर किंवा दोन दोन चॅप्टरवर एक्झाम होत आहेत आणि विद्यार्थ्यांना तेवढाच अभ्यास करायचा, फारसा डेप्थ स्टडी करण्याची आज गरज आलेली नाही. आणि मग त्यामुळे विद्यार्थी ई रिसोर्सेस किंवा रेफरन्स बुक्स कडे आज वळत नाही. तर ही परिस्थिती आपल्याला बदलण्याची गरज आहे आणि निश्चितच यंगलिस्ट सारखा प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्याला अतिशय उपयोगाचा पडणार आहे. तर ही थोडक्यात यंगलिस्टची माहिती होती. नेक्स्ट प्लीज. हा, तर आपण यंगलिस्टच्या संदर्भामध्ये जेव्हा केव्हा आपण यंगलिस्ट कडे जाल तर त्यावेळेस आपण अगोदर जाऊन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना माझी विनंती आहे की तुमचे ई रिसोर्सेसच्या बाबतीत की ईमेल आणि पासवर्ड ग्रंथपाल महोदयाकडे आहे, तो कृपया आपण ऍक्सेस करा, त्यावर सर्च करा, त्यात आपल्या विषयाची काय काय मिळतं ते पहा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला निश्चितच तुमचे जे काही रिसोर्सेस आहेत, तुम्हाला जे आवश्यक रिसोर्सेस आहेत ते निश्चितच या यंगलिस्टवर मिळतील. तर हे यंगलिस्टच्या बाबतीत, म्हणजे आम्ही यंगलिस्ट आमच्या विद्यापीठामध्ये यंगलिस्टचं एक वेबिनार त्या काळात आयोजित केलं होतं आणि ते मॅन्युअल होतं, म्हणजे फिजिकली तिथलचे तज्ज्ञ आमच्या विद्यापीठात आले होते, अशोक राय नावाचे.
तर तिथलचा जो स्टाफ आहे तो अतिशय कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. आपण कॉल जरी केला फक्त अडचण अशी आहे की तिथे कॉलेज म्हणजे ऑफिशियल टाइम मध्ये तुम्हाला त्यांना कॉल करावा लागतो, कारण ते पूर्ण भारतात सर्व्हिस देत असतात आणि 24 तास ते सर्व्हिस काही देऊ शकणार नाहीत, आफ्टर ऑल देअर ह्युमन बिईंग. पण ईमेलच्या माध्यमाने मात्र तुमची क्युरी तुम्ही केव्हाही टाकाल, त्या क्युरीला ते उत्तर देतील. या अनुषंगानं ग्रंथपालासाठी अतिशय महत्वाचा हा एनलिस्ट प्रोग्राम आहे आणि ग्रंथपालापेक्षाही विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि संशोधक यांच्यासाठीचा हा एनलिस्ट प्रोग्राम कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वाचन साहित्य ज्ञान साधने या एनलिस्ट अंतर्गत तुम्हाला मिळालेली आहेत, त्याचा वापर हा आपल्यानी आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करायचा. हा झाला आपल्या या व्याख्यानाचा पहिला भाग एनलिस्टचा. मॅडम याच्यात प्रश्न उत्तर आता घ्यायची का शेवटी घ्यायची सगळी? सर शेवटी घ्यायची, शेवटी. ओके चालतंय. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया जो ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसचा भाग आहे. की आपण पाहतो की वो ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि कमर्शियल सॉफ्टवेअर या बाबतीत आपण ऐकलेलं आहे. आता ही ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस जी आहे ही साधारणतः आपण अनेक गोष्टीची इथे चर्चा करतो, विशेषतः कॉपीराईट ची ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस एक मुव्हमेंट अशी आलेली आहे की कॉपी लेफ्ट, म्हणजे आपलं जे साहित्य आहे संतांचं साहित्य आहे किंवा जुनं साहित्य आहे ते सगळ्यांसाठी ओपनली होत, पण आता त्याच्यावर एक व्यावसायिक गोष्टी झालेल्या आहेत, त्याची किंमत ठरलेली आहे. आणि आता जर परिस्थिती अशी आलेली आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की आपण जर एखादा लेख लिहिला असेल तर तो प्रकाशक असेल, म्हणजे वर्तमानपत्रात लेख लिहिला किंवा एखाद्या जर्नलमध्ये लेख लिहिला तर ते जर्नलचे संपादक प्रकाशक आपल्याला त्याचं मानधन पाठवून द्यायचे. पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे, म्हणजे आता अशी परिस्थिती आली आहे की तेच लेखकालाच पैसे मागतात, म्हणजे हाऊ दे आर रेजिंग मनी, की लेख आपणच लिहायचा, आपण त्यांना प्रकाशनाला द्यायचा, प्रकाशनासाठी पैसे द्यायचे आणि त्यातून प्रकाशित करून ते पुन्हा पैसे कमायचे. म्हणजे आपण आपलाच लेख घ्यायचा परचेस करायचं तर समजा ई रिसोर्स गेलात तर ते तुम्हाला काहीतरी चार्जेस मागतात. अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या काळात खूप बदललेली आहे आणि मग त्यातूनच ह्या ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसचं महत्व आहे. कारण कमर्शियल जे रिसोर्सेस आहेत ते खूप कॉस्टली आहेत आणि त्याची जी कॉस्ट आहे, म्हणजे आपण जे डेव्हलपिंग कंट्रीज आहोत, भारत आहे असेल आणि त्यातल्या त्यात आपला एरिया जो असेल, म्हणजे मुंबई ठीक आहे सदन लोक असतील तिथे, पण मुंबई बाहेरची जी महाराष्ट्र आहे तो तेवढासा सदन नाहीये, आणि ह्या लोकांना जी फॉरेनची ई रिसोर्सेस आहेत ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. आणि मग संबंध जगभर, मी केवळ भारतात म्हणत नाही, ही अवस्था अनेक आफ्रिकन कंट्रीज मध्ये आहेत, आफ्रिकन कंट्रीज खूप गरीब आहेत. अमेरिकेसारखं राष्ट्र जरी असलं तरी अमेरिकेस राष्ट्रासारखे काही प्रांत आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेचा जो भाग आहे तिथे सुद्धा गरिबी आहे. आणि मग या अनुषंगानं ज्यांना अफोर्ड होत नाही तर त्यांच्यासाठी ओपन एज्युकेशन रिसोर्सेस उपलब्ध करण्यासाठी एक चळवळ, एक मुव्हमेंट तयार झाली. आणि मग याच्यातून विद्यार्थ्यांना असेल, वाचकांना असेल, अतिशय मुक्त, म्हणजे कुठलेही चार्जेस न लावता तुम्हाला सर्व पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा या संस्थाने विडा उचलला आहे आणि अशा पद्धतीच्या ओपन रिसोर्सेस ते उपलब्ध करून देत आहे. तर हे ओपन एज्युकेशन रिसोर्सेस टीचिंग लर्निंग जी जे काही साधनं असतील, मटेरियल्स असतील, ते तुमच्या वापरासाठी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी एकही पैसा न घेता किंवा कुठलीही परमिशन न घेता अशा पद्धतीचे ई रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. यूज करण्यासाठी, वापरण्यासाठी, पुनर्वापरासाठी, त्याचबरोबर तुम्हाला देवाणघेवाणीसाठी, शेअर करण्यासाठी सुद्धा ही ओपन एज्युकेशन रिसोर्सेस उपलब्ध असतात. अशी जी काही साधनं आहेत तुम्हाला, म्हणजे तुम्हाला स्वतः घेता येतात, तुम्हाला दुसऱ्याला देता येतात, तुम्हाला वाचता येतं, त्याचा उपयोग करता येतो, त्याची प्रिंटआउट काढता येतं, अशा पद्धतीची ही काही ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत. तर त्या रिसोर्सेसला, म्हणजे हे जे काही रिसोर्सेस आहेत त्याला आपण ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस, जे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, त्याला कुठलेही चार्जेस लावले जात नाही.
सॉरी फॉर डिस्टर्ब, आवाज येतोय माझा? हो सर. हॅलो. हा राईट. तर अशा पद्धतीचे दीज आर द ई रिसोर्स ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस वी आर टीचिंग लर्निंग अँड रिसर्च रिसोर्सेस दॅट रिसाइड इन द पब्लिक डोमेन ऑर हॅव बीन रिलीज्ड अंडर अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लायसन्स दॅट परमिट्स देअर फ्री यूज अँड रिपर्पोजिंग बाय ऑदर्स. ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस इन्क्लूड फुल कोर्सेस, कोर्स मटेरियल्स, मॉड्यूल्स, टेक्स्ट बुक्स, streaming videos, test, software and any other tools, materials or techniques. Asha paddhati cha to support access to the knowledge. Manje hi ji vyakhya sangitlili aahe, what is OER? William and Flora Hewlett yani ji vyakhya sangitlili aahe ki ekhada asa resource aahe, asa vachan sahitya aahe ki je adhyayan adhyapan ani sanshodhan prakriya madhe उपयुक्त आहे आणि ते सार्वजनिक आहे. त्यामध्ये जी काही बौद्धिक संपदाचे लायसन्स आहेत, परवानगी आहे, ती वापरासाठी दिलेली आहे आणि याच्यामध्ये कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर कोर्स मटेरियल जे असेल, तुम्हाला जी पुस्तकं छोटी छोटी दिली जातात किंवा त्यातले मॉड्यूल्स असतील किंवा टेक्स्ट बुक्स असतील, स्ट्रीमिंग व्हिडिओज असतील. आता आपल्याकडे खूप मोठी मुवमेंट आलेली आहे कंटेंट डेव्हलपमेंटची. सगळे महाविद्यालय, सगळे विद्यापीठ कंटेंट डेव्हलप करत आहेत या कोरोनाच्या काळामध्ये आणि ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत आहेत. अगदी आपली हे वेबिनार सुद्धा कंटेंट डेव्हलपमेंटचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या अनुषंगानं ही जे काही उपलब्ध करून देतात त्याला ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट प्लीज. याच्यामध्ये काय गरज आहे? व्हॉट इज द नीड ऑफ द ओपन एज्युकेशन रिसोर्सेस? ओपन एज्युकेशन रिसोर्सेस गिव्ज यू वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल्स फ्रॉम विच टू बिल्ड अ क्लास विदाउट हॅव्हिंग टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. इट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट प्रोव्हाइड्स अफोर्डेबल मटेरियल टू स्टुडंट्स, अलाउ फॅकल्टी टू एनहान्स देअर ओन वर्क अँड प्रोव्हाइड फॅकल्टी विथ कंटेंट फॉर क्लासेस. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांना जे पाहिजे ते मिळतं, प्राध्यापिकाला प्राध्यापकांना त्यांचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी साहित्य मिळतं आणि त्यांना वर्गात शिकवण्यासाठी काय लागतं ते सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट जिथं मिळतं हे मिळण्यासाठी या ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसची गरज आहे. त्याच्यामध्ये ओपन एज्युकेशनल मध्ये नेक्स्ट प्लीज 5 R अतिशय महत्वाचे आहेत. हे जे R आपण दाखवलेले स्क्रीनवर, पहिला R आहे रिटेन, द राईट टू मेक ओन अँड कंट्रोल कॉपीज ऑफ द कंटेंट, जे डाउनलोड, डुप्लिकेट, स्टोअर अँड मॅनेज. तर हा पहिला जो आर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, मिळवायचा आहे की एखादं डॉक्युमेंट असेल, एखादं वाचन साहित्य असेल तर तो तुम्हाला उपलब्ध झालं पाहिजे, त्याचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे, तुम्हाला घेता आलं पाहिजे, तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, त्याची कॉपीज करता आल्या पाहिजे. तर हा पहिला आर आहे रिटेन. दुसरा जो आर आहे द राईट टू यूज द कंटेंट इन अ वाईड रेंज ऑफ वेज. म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लासरूम मध्ये ते वापरता आलं पाहिजे, स्टडी ग्रुप मध्ये आलं पाहिजे, वेबसाईट वरून घेता आलं पाहिजे, व्हिडिओ त्याचा करता आला पाहिजे, अशा पद्धतीचा यूज तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आर जो आहे तो रिवाईजचा, म्हणजे त्याचं पुनर्मुद्रण करता येईल, अनुवाद करता येईल अशा पद्धतीनं, जे अडॉप्ट, ऍडजस्ट अँड मॉडिफाय ऑर अल्टर, त्यातली जे काही कंटेंट्स असेल त्याच्यात तुम्हाला एडिट करण्याची जी फॅसिलिटी असेल, तर हा एक तिसरा आर जो आहे तर तो तुम्हाला आधी उपलब्ध होणं, त्याचा पुनर्वापर करणं, त्याच्या दुरुस्त्या करणं. चौथा जो आहे तो रिमिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला काही इनकॉर्पोरेट करायचं असेल तर तशा पद्धतीनं करण्याचं, रिवाईज करण्याचं ते तुम्हाला अधिकार असतात. आणि लास्ट जो आहे तो रिडिस्ट्रीब्युट, द राईट टू शेअर कॉपीज ऑफ द ओरिजिनल कंटेंट, युअर रिव्हिजन्स, युअर रिमिक्सेस विथ ऑदर. तर अशा पद्धतीचे हे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत की ज्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करता येईल आणि हे फ्रीली उपलब्ध असतील अगदी जागतिक स्तरावर. तर अशा पद्धतीचे हे 5 R ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस आहे. आता याच्यामध्ये याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, तर ओपन एज्युकेशन रिसोर्सेस हे डिजिटल प्रकारामध्ये आहेत, प्रारूपामध्ये आहेत, त्याच्यात तुम्हाला इझी टू मॉडिफाय आहे, फ्री टू डिस्ट्रीब्युट. डिजिटल असल्यामुळं डिजिटलचे जे काही फायदे आहेत
ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर जो ओपन लायसन्स आहे, रियूज करता येतं, रिवाईज करता येतं, रिमिक्स करता येतं आणि रिस्ट्रीब्युट करता येतं, म्हणजे पुनर्वापर आहे, त्याचं रूपांतर आहे, पुन्हा मिक्स करून तुम्हाला हे करता येतं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करता येतं. आणि लो कॉस्ट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, किंवा फ्री ऑफ कॉस्ट आहे. लो कॉस्ट म्हणण्यापेक्षा मेनी एज्युकेशनल रिसोर्सेस आर ओपन, म्हणजे फ्रीली अवेलेबल. आणि त्यामुळं जे आता म्हणालो की गरिबीची परिस्थिती आहे किंवा छोटे राष्ट्र आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, तर त्या कंट्रीजसाठी हे अतिशय महत्वाचा असा ओपन एज्युकेशन रिसोर्सेसचा रोल आहे. तर अशा पद्धतीचं हे वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी OER सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. आता हे स्टुडंट गाईड ऑफ डोकोमो. नेक्स्ट. हा, आता हे टाइप्स ऑफ एज्युकेशनल रिसोर्सेस, तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे की ओपन कोर्स वेअर्स, म्हणजे साधारणतः मुक्त विद्यापीठ किंवा डिस्टन्स एज्युकेशन जे प्रोग्राम्स असतात तर त्याला वेगवेगळे कोर्स वेअर्स उपलब्ध करून दिले जातात. त्याच्यानंतर ऑनलाईन मॉड्यूल्स आहेत, एखादा कोर्स करायचा असेल तुम्हाला तर ऑनलाईन कोर्ससाठी वेगवेगळे मॉड्यूल्स असतात आणि त्याच्यातलं लिटरेचर तुम्हाला उपलब्ध करून देत जातात. त्याच्यानंतर टेक्स्ट बुक्स आहेत, त्यानंतर व्हिडिओज आहेत, लेक्चर व्हिडिओ लेक्चर्स असतील, जर्नल्स आहेत, ओपन ऍक्सेस जर्नल्स, त्याच्यानंतर ट्युटोरियल्स आहेत वेगवेगळे डिजिटल स्वरूपातले, तुमचे लर्निंग जे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आहेत. आणि याही पुढे जाऊन म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स आहेत किंवा पीपीटीज आहेत, वेगवेगळ्या पीपीटीज. आता आज मी पीपीटी तयार केली, दॅट कॅन बी केप्ट ऑन ओपन ऍक्सेस रिसोर्सेस, NDL सारखे, नॅशनल डिजिटल लायब्ररी सारख्या वेबसाईटवर टाकलं समजा तर ते कोणालाही सर्च करता येईल. तर अशा पद्धतीचे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसचे वेगवेगळे प्रकार आपण इथे पाहिलो की त्याच्यामध्ये ओपन कोर्सवेअर आहे, ऑनलाईन मॉड्यूल्स, ऑनलाईन ओपन टेक्स्ट बुक, स्ट्रीमिंग व्हिडिओज, ओपन जर्नल्स, डिजिटल ट्युटोरियल आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, अशा पद्धतीचे वेगवेगळे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस आहे. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. आता याच्यामध्ये क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या थोडस टेक्निकल भाग आहे, याच्यामध्ये अट्रिब्युशन आहे, शेअर्स अलाईक आहे. तर या टेक्निकल बाबी ज्या आहेत, क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सेस आहेत, त्याचे कुठले पब्लिक डोमेनला उपलब्ध आहे का नाही, कॉपी पब्लिश करता येतं का नाही, आता प्रत्येक बाबतीत ज्या वेळेस आपण ओपन एज्युकेशन रिसोर्सेस म्हणतात तर त्यामध्ये काय काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कॉपी अँड पब्लिश आहे, अट्रिब्युशन रिक्वायर्ड आहे, कमर्शियल यूज आहे का नाही, मॉडिफाय अँड अडॉप्ट आहे का नाही, चेंज लायसन्स आहे का नाही. तर ह्या अनुषंगानं या वेगवेगळे त्याचे काय म्हणता येईल वैशिष्ट्य असं म्हणता येईल ओपन एज्युकेशन रिसोर्सेसचे याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये अट्रिब्युशन, शेअर लाईक, नॉन कमर्शियल, नॉन डेरिव्हेटिव्ह वर्स, तर ह्या बाबी यामध्ये ओपन एज्युकेशन रिसोर्सेसच्या संदर्भात आहे. नेक्स्ट प्लीज. आता याच्यामध्ये कस्टमायझेशन अँड इंटिग्रेटेड ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस, तर ही नेक्स्ट स्टेप आहे की डिटरमाइन इफ यू वॉन्ट टू यूज द OER as is or modify it. One of the benefits of OER is the flexibility to modify and customize them for specific course design as much or as little as you desire. म्हणजे एखादी आपल्या अभ्यासक्रमानुसार, म्हणजे एखादं पुस्तक तिथं उपलब्ध आहे त्यातला आपल्याला अभ्यासक्रमाला जो काही पार्ट आहे तेवढा एकत्र करायचा आणि आपल्या पद्धतीने तो मांडता आला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे रियूज साठी आपल्याला हे करता येतं. देर आर मेनी फॅकल्टी विल ट्राय टू क्रिएट द परफेक्ट रिसोर्सेस फॉर देअर क्लास. म्हणजे होतं असं अनेक वेळा होतं की अनेक रेफरन्सेस बुक्समध्ये, एखाद्या रेफरन्स मध्ये एखादा चॅप्टर असतो, दुसऱ्या रेफरन्स मध्ये दुसरा चॅप्टर असतो, तिसऱ्या रेफरन्स मध्ये तिसरा चॅप्टर असतो. आपण मॅन्युअली असं करत होतो की त्याची झेरॉक्स काढायची आणि एका फाईलमध्ये बाइंड करून ठेवून द्यायची. तर त्याच पद्धतीनं इथे सुद्धा तुम्हाला ओपन रिसोर्सेस तो मॅटर डाउनलोड करून, कॉपी करून तुम्हाला एकत्र एखादा फाईलमध्ये ठेवून तो विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतो. त्याचबरोबर OERचं लायसन्स जे आहे, चेक द लायसन्स ऑन द OCR यू वॉन्ट टू यूज टू बी शुअर दॅट अलाउज युअर डेरिव्हेटिव्हस. पण हे करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की सगळेच डॉक्युमेंट्स ओपन नाही आहे. म्हणजे आता मागच्या ज्या स्क्रीनमध्ये आपण दाखवलं की कुठे फॅसिलिटी काय दिलेल्या आहेत, कुठं काय फॅसिलिटी दिलेल्या आहेत याचा आपण वापर करायचा आहे. आणि जेव्हा असे काही रिचेंजेस करतोय आपण तर तिथेलची जे काही गाईडलाईन्स आहेत तर त्या गाईडलाईन्सचा अभ्यास करूनच, त्याचं वाचन करूनच, त्या पद्धतीनेच आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल.
Next, please. आता ही ओपन एज्युकेशन रिसोर्सेसची स्क्रीन आहे. तुमच्या लक्षात येईल की आता जे आपण चर्चा केली तर त्याच्यामध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ, हे जे क्रिएट करायचं आहे, म्हणजे इथे जर लक्षात आलं तर क्रिएशन आहे, क्रिएशन नंतर डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी नंतर एज्युकेशनल मटेरियल्स आहे, ओपन लायसन्स, त्याच्यामध्ये वेबसाईट्स, पब्लिक डोमेन, रिमिक्सिंग, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा हा जो स्क्रीन आहे. अगदी इकडच्या कोपऱ्यात तुम्हाला सांगता येतं युट्यूबचं फिल्टर आहे, गुगल अडव्हान्स सर्च आहे, सिम्पल सर्च आहे, अरेंज ग्रो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस, ऍक्सेसिबिलिटी, ओपननेस, डिझायरेबिलिटी, हे सगळे फॅक्टर्स या स्क्रीनमध्ये तुम्हाला उपलब्ध केले आहे. आणि हे जे डॉक्युमेंट, हा जो स्क्रीन आहे तो भारत सरकारने ओपन एज्युकेशन रिसोर्सेसच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्स मधून घेतलेला आहे. तर अतिशय व्यापक असा हे चित्र आहे की तुम्हाला ओपन एज्युकेशन रिसोर्सेसचा सर्वांगीण पिक्चर तुमच्या पुढे. अगदी टेस्ट मेड इथं टाइप्स मध्ये काय दिलेलं आहे, ग्राफिक्स आहे, असाइनमेंट असतील तर त्याच्या असाइनमेंट आहेत का, त्याच्यानंतर गेम्स आहेत का, पॉडकास्ट आहे का, मल्टीमीडिया आहे का, टेस्ट आयटम्स आहेत का, टेक्स्ट बुक्स आहे, युनिट प्लॅन्स आहे, करिक्युलम मॅप आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी दोज आर कन्सिडर, म्हणजे ऑल थिंग्स आर कन्सिडर्ड अंडर द रूफ ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस. नेक्स्ट. आता हे सगळे प्रकार झाल्यानंतर आपण आता पुढे पाहत आहोत, त्यातली काही उदाहरणं आपण घेणार आहोत. काही महत्वाची उदाहरणं घेतात, उदाहरणं जर सांगायची म्हणलं तर हजारो ना, देर आर थाउजंड्स ऑफ ओपन एज्युकेशन रिसोर्सेस काय म्हणतात त्याला आपल्या उपलब्ध आहेत. त्यातली काही महत्वाची आणि त्यातल्या त्यात आपल्या आपल्यासाठी उपयोगाची, म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासाठी उपयोगाची अशी काही जी काय आहे, भारतातल्या विद्यार्थ्यासाठी जी काही उपयोगाची आहेत, त्यातलं आपण पहिल्यांदा जो पाहतोय तर नॅशनल डिजिटल लायब्ररी हा जो प्रोजेक्ट आहे, आयआयटी खरगपूर मधून हे केला जातो. इथे सुद्धा महाविद्यालयातल्या ग्रंथपालांनी एक ऍक्सेस करायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांचे ईमेल आणि लॉग इन जर तुम्ही त्यांना पाठवले तर त्या आपल्या विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होतात. हा जो प्रोजेक्ट आहे साधारणतः 2016 मध्ये लॉन्च केलेला आहे आणि युनियन होम मिनिस्टर तेव्हाचे प्रकाश जावडेकर सरांनी तो 19 जून 2018 ला डेडिकेट केलेला आहे. तर इथं थाउजंड्स ऑफ किंवा लॅक्स ऑफ असं म्हणेल मी की रिसोर्सेस उपलब्ध आहेत. पुन्हा रिसोर्सेस कोणते, वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे ई बुक्स आहेत, ई जर्नल्स आहेत, अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत, रिपोर्ट्स आहेत, त्यानंतर व्हिडिओज आहेत, पीपीटीज आहेत, वेगवेगळ्या पद्धती, व्हरायटी ऑफ सोर्सेस आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यातल्या दोन बाजू आहेत, म्हणजे एक बाजू अशी आहे की ते विद्यार्थ्याला उपलब्ध आहे, त्याच पद्धतीनं त्यांची मागणी असते की आपली संस्था म्हणून की आपले जे काही साधनं असतील, आपली जे काही बुक्स असतील, तर ती आपण नॅशनल डिजिटल लायब्ररीवर टाकायचं. शोधगंगा अंतर्गत जेवढे काही थीसिस आहेत ते सुद्धा नॅशनल डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहेत. तर अशा अनुषंगानं नॅशनल डिजिटल लायब्ररी ही अतिशय महत्वाची ओपन एज्युकेशनल रिसोर्स म्हणू शकतो आपण. आणि त्यात अतिशय सिम्पल आहे, तुम्हाला जायचंय तिथे, तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा लॉग इन होऊ शकता किंवा तुमच्या संस्थेमार्फत लॉग इन होऊ शकता, दोन पद्धतीने. तर कोणीही विद्यार्थी ज्याच्याकडे ईमेल आहे तो विद्यार्थी नॅशनल डिजिटल लायब्ररीचा ऍक्सेस करू शकतो. आणि अनेक भाषेमधलं, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला इंग्रजीत कळत नसेल तर आपण हिंदीतलं पाहू शकतो, हिंदीत कळत नसेल तर मराठीत पाहू शकतो, किंवा कोणाला दुसरी भाषा येत असेल तर त्या अनुषंगाने. तर वेगवेगळ्या भाषेतले अनेक रिसोर्सेस नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये आहेत, त्याचा वापर सर्व विद्यार्थी प्राध्यापकांनी जास्तीत जास्त करावा असं मी इथं आवाहन करतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे आपण इंग्लिशचं पाहिलो, तर इंग्लिशच्या अनुषंगानं इम्प्लिमेंटचे ज्या डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत तर आपण थोडक्यात तिथे पाहूयात. त्याच्यामध्ये ई शोध सिंधू हा जो आहे तो विद्यापीठासाठी आहे आणि यामध्ये अनेक ई रिसोर्सेस उपलब्ध आहे, तर ई शोध सिंधू. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो शोध शुद्धी, हा प्लॅगरिझमच्या संदर्भात आहे. थोड्या वेळापूर्वी जे म्हणालो होतो मी की 2009 जो एमफिल आणि एमपीएचडी रेग्युलेशन आहे त्याच अनुषंगानं 2016 मध्ये त्याचं अमेंडमेंट झालं, दुसरा तो रेग्युलेशनचं. आणि 2018 साली
अकॅडमिक इंटिग्रिटी नावाचं एक वेगळं रेग्युलेशन युजीसीने काढलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक थेसिस, प्रत्येक तुमचा प्रकल्प असेल, प्रत्येक शोध रिसर्च पेपर असेल, तो प्लॅगरिझमच्या अंडर गेला पाहिजे, त्याचं प्लॅगरिझम चेक केलं पाहिजे आणि प्लॅगरिझम जर 10% आत असेल तरच तो प्रकाशित झाला पाहिजे आणि 10% वर जर असेल तर त्याच्यासाठी पनिशमेंट सुद्धा आहे. म्हणजे प्राध्यापकासाठी जर ते रिसर्च गाईड असेल तर त्यांचं इन्क्रीमेंट सुद्धा थांबू शकतं, अशा पद्धतीचे पनिशमेंट हे प्लॅगरिझमसाठी दिलेलं आहे. आयसीटीचा आता ऍक्च्युली काय झालं की अगोदरच्या काळात हे प्लॅगरिझम होत होतं पण अगोदरच्या काळात प्लॅगरिझम त्या प्रमाणात होत नव्हतं, पण आयसीटीमुळे काय झालं की कॉपी आणि पेस्टची आपल्याला सवय लागली आणि कॉपी पेस्टच्या सवयीमुळे प्लॅगरिझम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याला क्रब करण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याला नियंत्रित करण्यासाठी प्लॅगरिझम सॉफ्टवेअर युजीसीने उपलब्ध करून दिलेले आहे. तर तो शोधशुद्धी प्रोजेक्ट आहे. एनलिस्ट प्रोग्राम बद्दल आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर इम्प्लिमेंटचं इन्फोपोर्ट नावाचं एक हे आहे, इंटेलेक्चुअल इन्स्टिट्यूशन रिपॉझिटरी आहे, ओजीएस आहे, शोधगंगा, शोधगंगोत्री. शोधगंगावर आपण अजून बोलणारच आहोत नेक्स्ट स्लाइड मध्ये, शोधगंगोत्रीवर सुद्धा. तर अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर इंडियन रँकिंग जे आहे एनआयआरएफ, आता सगळीच महाविद्यालय एनआरएफ ला जात आहेत, तर त्याचं बॅकबोन जे आहे ते इम्प्लिमेंट आहे. जरी युजीसी अंतर्गत हा प्रकल्प असला तरी तुमचं नंबर किती आहे त्याचं कॅल्क्युलेट करण्याचं जे काम आहे, म्हणजे अगदी नॅक मध्ये सुद्धा नॅक ज्यावेळेस आपलं तुम्हाला अनालिसिस करतो, तुमचे रिसर्च पेपर्स असतील, तुमचा इम्पॅक्ट फॅक्टर असेल, तुमचे आय इंडेक्स असेल, एच इंडेक्स असेल, तर आपला सगळा डेटा व्हेरिफिकेशन साठी नॅक इम्प्लिमेंट कडे पाठवतो आणि इम्प्लिमेंट ते व्हेरीफाय करून देतो. म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मी असं ऐकलंय की जे मोठे मोठे पुरस्कार वगैरे असतात तर ते पुरस्कार देताना सुद्धा ह्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याचं प्लॅगरिझम चेक केलं जातं, त्याचं खरंच क्वालिटी काय आहे किंवा त्याचं रँकिंग काय आहे या बाबी सुद्धा आजकाल पाहिल्या जातात. त्याचबरोबर मी जसं म्हणालो की इन्फ्लिपनेटनं वेगवेगळे डेटाबेस तयार केलेले आहेत. त्यातले मुख्य डेटाबेस म्हणजे तीन डेटाबेस जे आहेत, लिस्ट ऑफ बुक्स, थेसिस आणि सिरियल्स. तर कुठल्या एखादं पुस्तक हवं असेल तर ते कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, एखादं जर्नल हवं असेल तर कुठल्या उपलब्ध आहे, किंवा थेसिस कुठल्या विद्यापीठात कोणत्या विषयावर कोणते थेसिस झालेले आहेत, याची सगळी माहिती या लायब्ररी ऍटोमेशनच्या किंवा इंडियन इंडकॅट या अनुषंगानं इन्क्रीमेंट उपलब्ध करून. नेक्स्ट हा आता आपण शोधगंगावर थोडस पाहूयात. शोधगंगा मॅडम, शोधगंगा प्लीज. आता हा शोधगंगा जो डेटाबेस आहे, आता सरांना कल्पना असेल किंवा ते त्यांनी एक 10-15 वर्षापूर्वी पीएचडी झाली त्या सगळ्या प्राध्यापकांना नक्कीच माहिती आहे की एखादा शोधप्रबंध जुना थीसिस जर आपल्याला पाहायचा असेल तर जी मेहनत घ्यावी लागायची, की विद्यापीठात जा, विद्यापीठात त्या सेक्शन मध्ये जा, बसा. अनेक विद्यापीठामध्ये आजही थीसिसची कॉपी करून दिली जात नाही, त्यावेळेस ते लिहून घ्यावं लागायचे, झेरॉक्स करून दिली जायची नाही. अनेक वेळा संशोधक त्यांची कॉपी ते इतरांना द्यायची नाही, गाईड सुद्धा इतरांना कॉपी द्यायची नाही, त्या सगळ्या अडचणी होत्या. पण शोधगंगासारख्या प्रोजेक्टमुळे त्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत. भारतातल्या कुठल्याही विद्यापीठात कोणताही थेसिस सबमिट झाला असेल तर तो थेसिस आपल्याला अगदी क्षणामध्ये आपल्या मोबाईलच्या हँडसेटवर उपलब्ध होतो. आता हे सांगताना मला हे विशेषांना सांगायला आवडेल की महाराष्ट्राच्या विद्यापीठानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे की पुणे विद्यापीठ आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आतापर्यंत टॉप 10 मध्ये होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असेल, तर या सगळ्या विद्यापीठांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं डिजिटायझेशनचं काम केलेलं आहे आणि त्यांचे थेसिस, म्हणजे आमचं काम तर 100% थेसिस आमचे शोधगंगावर उपलब्ध आहेत आणि थेसिस पाहण्यासाठी, या विद्यापीठात सबमिट झालेला थेसिस पाहण्यासाठी एकाही विद्यार्थ्याला ग्रंथालयापर्यंत यायची गरज नाहीये, त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस माझ्याकडे विद्यार्थी येतात किंवा एखाद्याचा कॉल येतो तर त्याला अनेक वेळा असं वाटतं की शोधगंगावर जाऊन सर्च करणं कठीण असेल, पण त्यांच्यासाठी मी ट्रिक्स केलेले आहे, म्हणजे अगदी तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा पाहू शकता. गुगलवर जा, शोधगंगा हा शब्द टाका आणि तुमचं नाव टाका. जर तुमचा थेसिस त्याच्यावर असेल किंवा कोणाच्या अक्नॉलेजमेंटमध्ये, समजा एखादा थेसिस तुमच्या मित्राने लिहिला आणि अक्नॉलेजमेंटमध्ये तुमचं नाव टाकलेलं असेल तरीही सुद्धा तो थेसिस तुम्हाला तिथे पाहायला मिळतो. म्हणजे गुगलच्या सहाय्याने सुद्धा
शोधगंगाचे रिसोर्सेस तुम्हाला शोधता येतात अगदी इजी, एवढं इजी आहे. तर ह्या शोधगंगाचा सर्वात जास्त वापर संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, कारण ते ऑथेंटिक माहिती आहे. अनेक वेळा पुस्तकं जी लिहिली जातात, टेक्स्ट बुक जी लिहिली जातात, ती टर्शरी सोर्सेसने लिहिली जातात, पण ज्यावेळेस एखादा संशोधक करतो तर त्यावेळेस तो प्राथमिक सोर्सेस पाहतो. आणि ह्या प्राथमिक सोर्सेस म्हणजे ई थिसिस तुम्हाला विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्याच भाषेतली, पुन्हा इथं भाषेचं बंधन नाहीये, मराठीतले सुद्धा थिसिस तुम्हाला पाहायला मिळतात. तर हे विद्यार्थ्यासाठी, संशोधकासाठी आणि प्राध्यापकासाठी काय म्हणता येईल त्याला, एक ज्ञानगंगाच आहे. शोधगंगा, ज्ञानगंगा, किंवा आपण त्याला तो अमृतवेल म्हणू किंवा कल्पवृक्ष म्हणू, म्हणजे कधी कोणी विचार सुद्धा केला नसता की एखादा थेसिस आपल्याला आपल्या मोबाईलवर हातामध्ये म्हणजे जादूचा दिवा असल्यासारखा कुठला थेसिस मागितलेला थेसिस तुमच्या हातात येऊन पडतोय. खरंच एक हा जो UGC प्रोजेक्ट आहे हा अतिशय वाखाणण्याजोगा आणि प्रशंसनीय आहे. याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो शोध गंगोत्री. नेक्स्ट प्लीज. अगोदर काय व्हायचं की एखादा प्रकल्प किंवा एखादा शोध संशोधन मी चालू केलं, समजा मी नांदेडच्या विद्यापीठामध्ये संशोधन करतोय, असं व्हायचं की त्याच विषयावर पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये संशोधन व्हायचं. पण आता ती परिस्थिती डुप्लिकेशन टाळण्यासाठी हा शोध गंगोत्री एक प्रकल्प इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं की तुमचा जो सिनॅप्सिस आहे तो त्या यावर उपलब्ध होतो. आमच्या विद्यापीठानं अजून एकदा सांगायला मला आनंद वाटेल की सगळेच आपले जे सिनॅप्सिस आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इज अ सेकंड इन इंडिया टू सबमिट सिनॅप्सिस ऍट द शोधगंगोत्री. तुम्हाला शोधगंगोत्रीच्या वेबसाईटवर गेलात तर आमचं विद्यापीठाचं नाव अगदी दुसऱ्या क्रमांकावर दिसेल. नेक्स्ट प्लीज. त्यानंतर ई जी पाठशाला हा एक मोठा प्रकल्प आहे. इथे वेगवेगळ्या विषयाची लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतील. भारतातल्या निष्णात तज्ज्ञ व्यक्तींची लेक्चर्स साधारणतः 70 वर सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या डिसिप्लिन्स मध्ये. त्याच्यामध्ये सोशल सायन्स आहे, सायन्स आहे, आर्ट्स, फाईन आर्ट्स, ह्युमॅनिटीज, नेचरल, मॅथमॅटिकल सायन्सेस एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या विषयामध्ये लेक्चर्स तुम्हाला तिथे अगदी फ्री ऑफ कॉस्ट ऐकता येतील. यू शुड व्हिजिट दिस ई जी पाठशाला. त्याच्यानंतर विद्वान नावाचा डेटाबेस आहे. या विद्वान डेटाबेस मध्ये तुम्हाला त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांची माहिती भेटते. एखादा विषय तुम्हाला पाहिजे असेल आणि त्यातलं तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन करायचं असेल तर त्यांचा पूर्ण माहिती, त्यांचा फोन नंबर वगैरे सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल, जेणेकरून तुम्ही किंवा ईमेल त्याद्वारे तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधता येईल. नेक्स्ट. त्यानंतर ही एक मोठी मुव्हमेंट आहे, डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स. तर यामध्ये अशी हजारोनी जर्नल्स उपलब्ध आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि ही मुव्हमेंट त्याचा हिस्ट्री वगैरे सगळी याच्यावर दिलेली जरी असली तरी आपण सविस्तर चर्चा करण्यास एवढा इतपत वेळ आपल्याकडे नाहीये. तर तुम्ही त्या डिरेक्टर ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्सला भेट द्या. अनेक जर्नल्स म्हणजे इथे उपलब्ध आहे. 2003 पासून ही सेवा उपलब्ध आहे. आणि चांगल्या क्वालिटीचे जर्नल्स, म्हणजे असं नाहीये फ्री आहे म्हणजे गुणवत्तापूर्ण नाही अशातला भाग नाहीये. DOAJ मधली सगळी जर्नल्स तुम्हाला अतिशय गुणवत्तेच्या वेगवेगळे जे काही निकष आहेत त्या निकषावर पारखून घेतलेली आहेत. आणि ती त्यातले विविध संशोधन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं नेक्स्ट जे आहे डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स. नेक्स्ट प्लीज. तर हे सुद्धा याच्यात तुम्हाला अनेक ई बुक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील अनेक विषयाची. तर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. नेक्स्ट. आता साधारणतः ही असे अनेक डोमेन आहेत ज्याच्यावर ई रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात मी तुमच्यासाठी जी काढलेली आहे ती इग्नोचं मटेरियल आहे. आता साधारणतः पहा सगळा सिलेबस आहे, तो सगळा सिलेबस भारतात एक 20% व्हेरिएशननी 80% सिलेबस सगळीकडे सारखा झालेला आहे. आणि हा सिलेबस इग्नोचा सुद्धा आहे. आणि त्यामुळं इग्नोचं जे मटेरियल आहे अतिशय दर्जेदार मटेरियल आहे. आणि हे मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इग्नोच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर त्या अनुषंगानं तुम्हाला त्या याचा वापर करता येतो. तसेच भारतामध्ये जे काही ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे हिंदीमध्ये पाहिजे असेल तर
मध्य प्रदेशामध्ये ओपन युनिव्हर्सिटी आहे, राजस्थानची ओपन युनिव्हर्सिटी आहे, तर हिंदी मधले सुद्धा टेक्स्ट बुक्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील अगदी फ्री ऑफ कॉस्ट. नेक्स्ट प्लीज. यातल्या काही वेबसाईट तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, शोधगंगा आहे, थेसिस रिपॉझिटरी आहे, कृषी कोष्ट नावाचा एक चांगला डेटाबेस, एनडीएलटी आहे, डी स्पेस कॅम्ब्रिज आहे, दृष्टी डिजिटल रिपॉझिटरी आहे, इथोज आहे, ई थेसिस ऑनलाईन सर्व्हिस. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे डेटाबेसेस की ओपन ऍक्सेस रिपोर्ट किंवा ईटीडी ज्याला म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक थेसिस अँड डेझर्टेशन, तर अशा पद्धतीचे उपलब्ध आहे. नेक्स्ट. तर अशा अनुषंगानं हे ओपन एज्युकेशन रिसोर्सेस, ओपन एज्युकेशन रिसोर्सेस मी जसं म्हणालो तसं ती हजारोने उपलब्ध आहेत, आणि एक एक रिसोर्सेस जर सांगायचं म्हणलं तर एका रिसोर्सेसला आपण किमान एक ते दोन तास त्यांना पूर्ण सांगू शकतो. म्हणजे असा हे सगळं तुम्हाला जे सांगतोय ते ओझर तो सांगतोय, त्यात डेप्थ मध्ये कुठेही गेलो नाही, कारण प्रत्येक रिपॉझिटरी अगदी शोधगंगा असेल किंवा हे असेल तर खूप खूप डिटेल्स मध्ये तुम्हाला पाहता येतो. तर या अनुषंगानं एनलिस्ट आणि ओपन एज्युकेशन रिसोर्सेस या दोन बाबी आपण कव्हर केलेल्या आहेत, आणि साहजिकच हे सगळं करताना मी माझ्या विद्यापीठाचा व्याप सांभाळून हे करतो आहे, आणि त्यामुळं हा विद्यापीठाचा ज्यावेळेस मी वेळ घेतो आहे किंवा विद्यापीठाची साधन संपत्ती वापरतो आहे त्यावेळेस मला माझं कर्तव्य आहे की माझे आदरणीय कुलगुरू सर, प्रकुलगुरू सर त्यांचं मी इथे उल्लेख करणं किंवा त्यांचा आदर भाव आणि अकनॉलेज करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर हे मटेरियल करण्यासाठी अकनॉलेज जे वेगवेगळे ऑथर्स आणि मला सहाय्य केलं त्यात त्यांचंही आभार, आणि सगळ्यात महत्वाचं दुर्गा मॅडमचा आभार, कारण त्यांनी त्यांच्या एनलिस्टच्या बाबतीची जी काही महत्वाची माहिती दिली ती की प्रॅक्टिकली मला ते सांगता आलं की तुमचे ई रिसोर्सेस कसे आहेत किंवा तुमचे ईमेल्स कोणते कोणते विद्यार्थी आहेत कसा युजेस आहे. तर त्या अनुषंगाने दुर्गा मॅडमचंही एक त्या पीपीटी करण्यामध्ये सहाय्य करण्यामध्ये प्रीतम मॅडम आणि दुर्गा मॅडमचे सहाय्य झालेलं आहे, त्यांचे आभार इथे अक्नॉलेज करतो. नेक्स्ट. आता तुमच्याकडून मला ज्या काही कॉमेंट्स आहेत, तुमचे सजेशन्स आहेत, मी पुन्हा इथं सांगू इच्छितो की आय एम नॉट असं काही त्याच्यातला खूप मोठा तज्ञ आहे, याच्यातला भाग नाहीये. वापर करता करताना मला जे काही कळालं, जे काही शिकलो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे खरंच वापर करतात, अनेक महाविद्यालयीन ग्रंथपाल असे आहेत की ते त्यातला वापर करतात आणि त्यात ते तज्ज्ञ झालेले आहेत, तर त्यांचे काही सजेशन असतील तर खूप चांगलं होईल. युअर कॉमेंट्स, युअर सजेशन्स अँड युअर डाऊट्स अँड क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं, आणि प्रश्न उत्तराचा होईलच. त्यापूर्वी आदरणीय प्राचार्य लक्ष्मणराव मतकर सर, कोठावळे सर आणि ऑर्गनायझिंग कमिटीचं मला ही आपल्याशी कुस करण्याची, आपल्याशी डायलॉग करण्याची, आपल्याशी चर्चा करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न उत्तर असेल तर आपण बघूया. धन्यवाद सर. धन्यवाद कुलकर्णी सर, तुम्ही आम्हा सर्वांना आपल्याकडे असलेल्या अमूल्य अशा आणि अनुभव संपन्न अशा ज्ञानाच्या भांडारातून आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आता आपण वळूयात उत्तराच्या सत्राकडे. तर पुढे सत्राकडे वळताना मी सर्वांना एकच विनंती करते की आपल्याला जे काही प्रश्न पडलेले असतील आणि त्यांची उत्तरं तुम्हाला जर सरांकडून अपेक्षित असतील तर तुम्ही ते प्रश्न तुमच्या चॅटबॉक्समध्ये किंवा आपल्या झूमच्या चॅटबॉक्समध्ये लिखित स्वरूपात विचारू शकता, ते आपण कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ. तसंच जे आपल्याला युट्यूबवरून ऐकत आहेत तर युट्यूबच्या चॅटबॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ते प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट करू शकता आणि त्या ठिकाणाहून आपण हे कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊ. तर आपण आता वळूयात प्रश्न उत्तरांकडे. तर मी पहिला प्रश्न आपल्या प्राचार्यांचा आहे आणि तो प्रश्न कुलकर्णी सरांना विचारत आहे. जर सरांना विचारायचा असेल तर सर तुम्ही स्वतःही विचारू शकता. सर तुमच्या बाजूने अनम्यूट करा. ओके सर. हॅलो. सर बोला.
आपल्या मोबाईलमध्ये आपण रोज डे टू डे मध्ये खूप असे व्हॉट्सअप ग्रुप आहेत की ज्या माध्यमातून आपण एकमेकाशी असे शेअरिंग करतो थॉट्स वगैरे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे 8-8, 10-10 ग्रुप करून त्यांना एक काही कंटेंट क्लासमध्येच, कॅन वी डू दिस काइंड ऑफ अ प्रोजेक्ट, शक्य आहे का? शक्य आहे. टीचर हॅज टू टेक एफर्ट्स. अच्छा अच्छा, टीचर हॅज टू, बिकॉज लायब्ररी डझंट नो ऑल पार्ट ऑफ द सिलेबस, व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हिच कंटेंट्स आर गुड. या या, जो निर्णय घ्यायचा आहे तर तो कंटेंट काढून देण्याचं काम लायब्ररियन करेल, पण कंटेंट सिलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन हे यात शिक्षक महोदयांना, अध्यापक महोदयांना सहभागी व्हायचं. जॉईंट वर्क आहे, ते लायब्ररियनने कलेक्ट करून द्यायचं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं किंवा त्यातली क्वालिटी पाहून रिडिस्ट्रीब्युट करणं किंवा सिलेक्शन म्हणू आपण त्याला, त्यातला कोणता पार्ट सिलेक्ट करायचा. आपण जसं आता म्हणालो की रेफरन्स बुक्स असतील किंवा काही डेटाबेसेस असतील, त्यात वेगवेगळे चॅप्टर्स असू शकतात, आपला सिलेबस वेगळा आणि पुस्तक वेगळं, तर त्यातलं शोधून काढणे आणि देणे हा पार्ट. आणि विद्यार्थी सुद्धा आता खरं सांगायचं म्हणजे ते विद्यार्थी आता इतके फॉरवर्ड झालेले सर्च इंजिनच्या बाबतीत असेल, ऑनलाईन रिसोर्सेसच्या बाबतीत असेल, तर अनेक वेळा ई रिसोर्सेस विद्यार्थी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे करतो. आणि थोडक्यात असं आहे की हे सगळ्यांनी जर म्हणून केलं तर हे खूप खूप चांगलं होणार. तुमची आयडिया निश्चितच म्हणजे अगदी चांगली आयडिया आहे आणि तुम्ही एकंदरीत म्हणजे काय होतं, अनेक वेळा मी अनेक वेबिनार मध्ये राहतो, प्राचार्य महोदय शक्यतो चालू करून उद्घाटन करतात आणि ते त्यांच्या कामात व्यस्त होतात, पण तुम्ही पूर्ण सेमिनार इथे आहात, त्याचबरोबर तुम्ही लोकांना बोलतो सुद्धा केलेला आहे, तुमचा प्रश्न विचारला म्हणजे त्या अनुषंगाने लोकांनी प्रश्न विचारावा या अनुषंगाने तुम्ही एक पुढे स्टेप घेतलेली. थँक्यू सर. या ठिकाणी मला असं सांगायचंय की प्राचार्य सरांचा सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न आलेला होता इतर प्रश्न येण्याच्या आधी, त्यामुळे सरांची क्युरियोसिटी किती असेल आपल्या कार्यक्रमाला घेऊन हे या ठिकाणी मला थोडक्यात सांगू वाटलं, त्यामुळे मी सरांना. जे मटेरियल आहे तर ते इग्नूचं मटेरियल केवळ फक्त इग्नूच्या लोकांसाठी लॉग इन आय डी पासवर्ड अवेलेबल करून देतं की इतरांनाही करू देतं, जसं तुम्ही म्हणाले हे OER आहे, आतापर्यंत तसं उपलब्ध होतं पण आता त्यांनी लिमिटेशन ठेवलेलं आहे. जे अगोदर म्हणजे आता हे मी आज लेक्चरच्या अगोदर ते ट्राय करत होतो पण त्यांनी आता तुम्ही जसं म्हणाला तसं त्यांनी ऍक्सेसला कंट्रोल केलेला आहे, पण देर आर वेज जे कदाचित असं ऑनलाईन सांगणं योग्य नाही, पण यू कॅन सर्च अँड यू कॅन डाउनलोड. एखादं मटेरियल पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळू शकतं, फारसं असं रिस्ट्रिक्टेड नाहीये. नक्कीच सर, आम्ही तुमच्याकडून शिकून घेऊ काय ट्रिक्स आहेत आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ते निश्चितच उपलब्ध करून देऊ. नाही, माझं म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला मी, माझा मुलगा विद्यापीठात आला आणि त्याला इंजिनिअरिंगचं एक पुस्तक पाहिजे होतं, इट वॉज कॉस्टली बुक, आणि माझ्याकडे एकच प्रत होती आणि एक ग्रंथपाल म्हणून, तो जरी माझा मुलगा असता तरी ग्रंथपाल म्हणून माझी भूमिका अशी होती की ते पुस्तक माझ्या ग्रंथालयाचं आणि ते माझ्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. तर त्या अनुषंगाने मग मी काय केलं की वेबसाईटवर गेलो आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण गुगलमध्ये सर्च केलं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी ते अमेझॉनला किंवा तशा कमर्शियल वेबसाईटला जात होतं, पण ज्यावेळेस मी फॉरेन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला व्हिजिट केली आणि तिथलचे इन्स्टिट्यूट रिपॉझिटरीज पाहिल्या तर त्या रिपॉझिटरीज मध्ये मला ते पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट मिळालं, जे मी अगदी 1-2 मिनिटांमध्ये त्याला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. तर अशा पद्धतीचं म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये हा जो कन्सेप्ट आहे ओपन एज्युकेशन रिसोर्सेसचा तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या वेबसाईटवर ते पुस्तक उपलब्ध आहेत आणि आफ्टर ऑल देर इज कॉपीराईट हे सगळे जरी गोष्ट असलं तरी फेअर यूज नावाचा हा जो शब्द आहे की फेअर यूज साठी एखाद्या अभ्यासासाठी तुम्ही एखादं पुस्तक डाउनलोड करू शकता, त्यात थोड्याशा ट्रिक्स वापरून तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुम्ही कमर्शियल उपयोग केला तर दॅट इज नॉट इथिकल, पण तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी करत असाल तर दॅट इज इथिकल आणि त्याच्यासाठी काही काळजी करायची गरज नाही. धन्यवाद सर. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे एनडीएलच्या संदर्भात की एनडीएलचं रजिस्ट्रेशन करताना जसं आपण एनलिस्टचं करून घेतो ग्रंथपालांकडून, तर तसं एनडीएलचं पण ग्रंथपालांकडूनच करून घेणं अपेक्षित आहे की विद्यार्थी स्वतः रजिस्ट्रेशन करू शकतात? थोडक्यात मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःला रजिस्ट्रेशन करता येईल सर. त्याच्यात महत्वाची जी बाब आहे की कधी इन्स्टिट्यूशनल करणं खूप चांगलं, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी हे होतील
की आपले विद्यार्थी काय पाहत आहेत हे आपल्याला कळेल, किंवा किती विद्यार्थी ऍक्सेस करत आहेत हे कळेल, आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आपण दूर करतो. इंडिव्हिज्युअल जर त्यांनी केलं तर काय होतं की इंडिव्हिज्युअल करू शकत नाही अशातला भाग नाही, पण इंटरेस्ट जो निर्माण होणार आहे, समजा एकच काम चौघांनी केलं किंवा त्याच कोणाच्या नेतृत्वात केलं, कोणाच्या मार्गदर्शनात केलं, तर माणूस उत्साहानं पुढे केलं जातं, आणि इंडिव्हिज्युअल केलं तर त्याला एक मर्यादा येतात. त्यामुळे पद्धती दोन्ही उपलब्ध आहेत, दोघांना दोन्ही पद्धतीने जाता येत, पण संस्थेच्या दृष्टिकोनातून उद्या नॅक असेल किंवा एखादी कमिटी येणार असेल तर आपण आपल्याला ऍक्टिव्हिटी दाखवता येते, जे प्रॅक्टिकल सोल्युशन की ठीक आहे बाबा आम्ही इंडियनच सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना ऍक्सेस देतो, तर दॅट विल बी वन ऑफ द क्रेडिट फॉर लायब्ररी एज वेल एज कॉलेज. तर शक्यतो इन्स्टिट्यूशन मेंबरशिप करणं खूप चांगलं, आपण आधी मेंबर व्हायचं इन्स्टिट्यूशन आणि विद्यार्थ्यांना करायचं आणि ते बल्क मध्ये करता येतो त्यांचं लॉगिन पास. थँक्यू सर. यापुढे मी प्रीतम मॅडमना रिक्वेस्ट करेल की युट्यूबवर काही क्वेश्चन आले असतील तर त्यांनी ते विचारावेत या ठिकाणी. प्रीतम मॅडम. येस मॅडम, येस मॅडम. युट्यूबवर प्रश्न आलेला आहे. एक प्रश्न नाहीये, एक त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलाय. सेंट टेरेसा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई इथले लायब्ररियन आहेत आणि त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलाय की आम्ही सुद्धा एनलिस्टचा खूप जास्त वापर करतो. त्यांची स्टुडंटची स्ट्रेंथ खूपच कमी आहे पण तरी सुद्धा ते कंट्रीमध्ये त्यांचा सेकंड नंबर येतो युसेजच्या बाबतीत. एनलिस्टचा वापर जरूर सगळ्यांनी करावा असं त्यांनी एक आपल्याला हे. हा सर, त्यांनी एवढंच लिहिलंय की सर आय एम द लायब्रेरियन ऑफ सेंट टेरेसा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई. मॅडम आपल्याकडे वेळ असेल तर त्यांना एक मिनिट बोलू देताना. ते युट्यूबवर आहेत सर, युट्यूबवर आहेत. युट्यूबवर आहेत ना, नाहीतर मी त्यांना इथून अनम्यूट केलं असत. हा आणि खूप चांगली ऍक्टिव्हिटी होती. हा, नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम रेणू विष्णू नंबुथिरी. त्यांचं असं म्हणणं आहे हाऊ टू एनलिस्ट अप्लाइड इन मॅनेजमेंट कॉलेज लायब्ररीज. मॅनेजमेंट कॉलेज लायब्ररी साठी त्यांचे चार्जेस जे आहेत आपण फी स्ट्रक्चर दाखवलंय स्क्रीन मध्ये, तर त्या पद्धतीनं ते हे घेऊ शकतात आणि इझी वे आहे, काहीच नाही. वेबसाईटवर जायचं, रजिस्टर करायचं आणि इनव्हॉइस तयार करून घ्यायचा आणि त्याला जे काही अमाऊंट आहे ते पे केलं की ते चालू होऊन जात. इट्स नॉट डिफिकल्ट. ओके ओके. म्हणजे सेल्फ फायनान्सिंग कॉलेजला सुद्धा एटलिस्ट वापरता येतात का, येतं का असं त्यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. नाही येतं येतं, काही हरकत नाही, फक्त फी स्ट्रक्चर जे आहे ते थोडस वेगळं आहे. कॉलेजसाठी वेगळं आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं आहे. ओके. हा प्रीतम मॅडम, मतकर सरांना प्रश्न विचारायचा आहे. हॅलो सर, मी ज्या विषयामध्ये रिसर्च करतो तो थोडा अपकमिंग आहे. ॲनिमल जो आहे तो मायक्रोस्कोपिक आहे, माइट्स, आणि माइट्स वरती एक पुस्तक आहे की ते पब्लिशिंग US मधलं आहे. त्याची प्राइस आहे 20,000, पण ती कॉपी तर एवढे पैसे खर्च करून आपण घेऊ शकत नाही. मग आम्ही त्यांना सॉफ्ट कॉपी काही पैसे भरून घेऊ शकतो का, असं काही प्रयोजन आहे का? सॉफ्ट कॉपी आपल्याला हवी आहे त्याची. हा म्हणजे पुस्तक हवंच आहे पण ते त्याचं कंटेंट मिळण्यासाठी आपण हार्ड बाउंड बुक परचेस करू शकत नाही, बिकॉज इट्स व्हेरी कॉस्टली 20,000. मग आपल्याला ते जर अवेलेबल करायचं असेल तर कसं, कोणत्या स्वरूपात आणि कसं घेऊ शकतो? त्यात पर्सनल, मी जसं म्हणालो ना सर, फेअर युज साठी जे फॉरेन युनिव्हर्सिटीज आहेत विशेषतः US आणि UK मधल्या किंवा याच्यामधल्या, ते त्यांच्या वेबसाईटवर रिपॉझिटरी मध्ये ती पुस्तकं ठेवतात. बरं. आणि दॅट इज मुळे आगे मॅटर ऑफ लक, म्हणजे प्रत्येकाला तो डाउनलोड होईल असं नाही सांगता येत. काही विद्यापीठाचे रिस्ट्रिक्शन असतात त्यांच्या वाचकापुरतं, पण आपण जर सर्च केलं वेगवेगळ्या सर्च ते अवेलेबल नाहीच आहे. पण मला असं विचारायचं की हार्ड बाउंड कॉपीच्या ऐवजी सॉफ्ट कॉपीला कमी पैसे भरून ते अवेलेबल होईल का त्यांच्याकडे, विचारून प्राइसेस मधलं चेंजेस म्हणता का? पुस्तकच अवेलेबल नाही येते नेटवरती. ओके. आणि दुसरी एक कन्सेप्ट आली आता, म्हणजे याच्यामध्ये पब्लिशर कोण आहे माहिती नाही त्याचा, पण अनेक पब्लिशर आता प्रिंट ऑन डिमांड POD हा शब्द आहे. ओके. ही फॉरेनची पुस्तक अगोदर काय करायची, पुस्तक छापायची आणि ती पाठवून द्यायची असं होतं, पण आता ते झालेलं नाहीये. अनेक फॉरेन पब्लिशर्स आता प्रिंट ऑन डिमांड, तुमची ऑर्डर गेल्यानंतर ते प्रिंट करतायत, त्यांच्याकडे मटेरियल सगळं रेडी राहतं आणि ते प्रिंट करून तुम्हाला अगदी एक दीड महिने एखादा महिना लागतो त्याला. प्रिंट करून दॅट इज ट्रू, पण प्राइस इज 20,000. टू पे 20,000 फॉर अ सिंगल बुक
इज नॉट वर्थ असं मला वाटतं, कारण बुक फार महत्वाचं आहे आयडेंटिफिकेशन साठी, परंतु 20,000 रुपये भरून पुस्तक घेण्याच्या ऐवजी कमी पैशामध्ये विद्यार्थ्याच्या लेवलला, पीएचडीच्या विद्यार्थ्याला टायटल वगैरे द्या म्हणजे. यस यस, आय विल टॉक विथ यू. शुअर शुअर, मी देईल तुम्हाला, मी टायटल देईल त्याचं, बघूया आपण काय करता येईल. धन्यवाद सर, अतिशय उत्तम अशा मार्गदर्शनासाठी. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, एक एनलिस्टच्या संदर्भात आहे. तर एनलिस्ट मध्ये आपल्याला बॅक व्हॉल्युम्स म्हणजे डाउनलोड करता येतात का, पुस्तकांचे असोत जर्नल्सचे असोत, बॅक व्हॉल्युम्स? नाही, पुस्तकाच्या बाबतीत तर लेटेस्ट एडिशन जी एडिशन आहे ती आपल्याला घेता येईलच, त्याच्या बाबतीत बाद नाही. जर्नल्सच्या बाबतीमध्ये आहे तर ती ती ज्या जर्नलची जी काही पॉलिसी असेल, मोस्टली असतच असं नाही नाही असं नाही, पण काही जर्नलची जर पॉलिसी असेल की ओल्ड इश्यूज ऍक्सेस नाही करत, तर ते तशा बाबतीत असतील, पण मोस्टली असतं, मोस्टली यू कॅन ऍक्सेस. हो, भरपूरदा असं एनलिस्ट ऍक्सेस करताना असं दिसून येतं की बॅक व्हॉल्युम्स अवेलेबल आहेत, परंतु त्यांची करंट व जे काही आहेत येणारे अपकमिंग्स तर ते अवेलेबल नाहीयेत. आणि काही काही जर्नल्स मध्ये तर हे सुद्धा असतं की त्यांचे रिसेंट जे आहेत तो डेटा त्यांनी अवेलेबल करून दिलेला नसतो, आणि जुनाच डेटा त्यांचा तो आपल्याला ते उपलब्ध करून देत असतात. तर थँक्यू सर. मॅडम, आणखीन काही क्वेश्चन आहेत का? नाही तर मग आपण पुढे वळूयात. थोडं दोन क्वेश्चन आहेत मॅडम, दोन क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन मुंबई कॉलेज टेरेसा इन्स्टिट्यूट तिथूनच प्रश्न आहे. इज इट अलाउड टू डाउनलोड बुक बॅक टू बॅक इन एनलिस्ट? अलाउड आहे का बॅक टू बॅक डाउनलोड करणं? तोच प्रश्न आहे. ती पॉलिसी एनलिस्टची नाही आहे, पब्लिशर डिसाइड्स पॉलिसी. एनलिस्ट आपल्याला फक्त ते उपलब्ध करून देतं, पण ते उपलब्ध करून देताना निगोशिएशनच्या वेळी जे काही पॉलिसी ठरली असते ती पब्लिशरची पॉलिसी असते, आणि पब्लिशर टू पब्लिशर ती व्हॅरी होते. म्हणजे आपण असं एक कॉमन असं नाही सांगू शकत की या पब्लिशरचं फुल टेक्स्ट होईल आणि याचा नाहीये. ती पॉलिसी व्हॅरी असते, त्याच्यामुळे काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणारही नाही. पण शक्यतो फुल टेक्स्ट डाउनलोड, आता हे जे कसं आहे, एनलिस्ट हा कमर्शियल थोडाफार आहे, थोडाफार ओईआर आहे. जे आपल्याला जर ओईआर असला, जे आपल्याला जरी फ्री मिळत असेल, आपल्याला कमी किमतीत मिळत असेल, तरीही इम्प्लिमेंटर त्याच्याशी निगोशिएशन केलंय, आणि निगोशिएशन केलंय म्हणजे ते कमर्शियल आहे. तर त्याच्यामुळे ह्या कमर्शियल ट्रिक्स ज्या आहेत तर त्या असणारच आहेत. तर त्याच्यामुळे एखादं फुल टेक्स्ट नसेल किंवा फुल टेक्स्ट काही उपलब्ध नसेल, आपल्याला त्या त्या याच्यावर गोष्टीवर अवलंबून आहे. काही ठिकाणी मिळेल काही ठिकाणी मिळणार नाही, दॅट डिपेंड्स ऑन द पॉलिसी ऑफ दॅट जर्नल ऑर दॅट पब्लिशर. धन्यवाद सर. दुसरं जे सांगितलं की अशा केसेसमध्ये यू जस्ट सेंड ईमेल टू द इन्क्लिपनेट, आणि त्यांच्याकडे जे काही डेटाबेसेस आहे त्यांना ऍक्सेस जो आहे तो वास्ट आहे, जे आपल्यापेक्षा ऍक्सेस तिथे जास्त असल्यामुळे. म्हणजे माझ्या पीएचडीच्या वेळेस मी काय केलं होतं की इम्प्लिमेंटला एक 8 दिवस जाऊन राहिलो होतो, आणि त्यांची जी स्पीड आहे, त्यांचा जो ऍक्सेस आहे तो खूप मोठा ऍक्सेस, आणि त्यामुळे तिथे जे मिळतं तर ते जास्त मिळतं. आणि आता त्यांनी फॅसिलिटीज भरपूर दिलेल्या आहेत. डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस जी आहे DDS, तर त्या अंतर्गत तुम्ही एखादं आर्टिकल एखादं पुस्तक जर त्यांना मागितलं तर ते आपल्याला उपलब्ध करून देतील. याही पुढे जाऊन DDS जी सर्व्हिस जी आहे त्यांनी भारतातल्या ज्या काही सिलेक्टेड लायब्ररीज आहेत, एखादं जुनं आर्टिकल असेल आणि ती सॉफ्ट मध्ये जरी उपलब्ध नसेल, एखादं 1920 भारतीय एखादं जर्नल असेल आणि त्याच्यातलं एखादं आर्टिकल पाहिजे असेल, तर ते सुद्धा ते आपल्याला अंडर डॉक्युमेंट डिलिव्हरी सर्व्हिस उपलब्ध करून देतात. सब्जेक्ट टू युअर क्युरी शुड गो टू देम, आणि ते मग ते युनिव्हर्सिटी लायब्ररी थ्रू तुम्हाला उपलब्ध करून देतात. तर अशा पद्धतीचे सर्व्हिसेस आहेत. थँक्यू सर. आणखीन एक क्वेश्चन आहे, तोही NDL च्या संदर्भात आहे, की जसं आपण एनलिस्ट मध्ये ज्या PPT मधून आपण दाखवलं की 2020 श्री ढोकेश्वर कॉलेजचं स्टॅटिस्टिक काय होतं, की किती युजर्सनी ऍक्सेस केलं, किती युजर्सनी किती पेजेस चाळले, तर तसं NDL मध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स ठेवता येतं का NDL चं, की NDL किती युजर्सनी हाताळलं किती हे? NDL मध्ये शोधता येत असेल पण ते उपलब्ध करून देत नाहीत. मी तसा प्रयत्न करून पाहिला पण त्यांच्याकडून तसा काही, कारण इट्स ह्यूज मोमेंट,
त्यांच्याकडे तेवढं कदाचित इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, जे संगणकीकृत आहे किंवा ऑनलाईन आहे त्याचा सगळं डेटा तसा काढता येतो, काढता येत असं नाहीये, पण त्याच्यासाठी जे काही सॉफ्टवेअर्स लागतात ते असतात, तर तशी सेवा त्यांनी काही उपलब्ध करून दिलेली नाही एनडीए नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या बाबतीत. दॅट इज द लिमिटेशन, दॅट लिमिटेशन इज देअर. ओके थँक्यू सर. आता चॅट बॉक्स एकदा चेक करते, चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन नाहीयेत. मॅडम युट्यूबवर क्वेश्चन आहेत का काही? क्वेश्चन नाहीये, पण जे सेंट हेलेना सेंट टेरेसा इन्स्टिट्यूटचे जे लायब्रेरियन आहेत त्यांनी त्यांचं नाव पाठवलंय, तुम्ही मगाशी विचारलं होतं, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर शकुंतला निगोट, दी लायब्रेरियन ऑफ सेंट टेरेसाज इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई. डॉक्टर शकुंतला निगोट. शकुंतला मॅडमचं खूप खूप अभिनंदन, आपण खूप छान काम करत आहात. त्यातल्या काही ज्या पद्धतीने तुम्ही प्रोत्साहन देताय वाचकांना, त्यातल्या काही क्ल्यूज असेल तर निश्चितच आपल्या सगळ्या ग्रंथपालांशी शेअर करा. आपले सगळे ग्रंथपाल बांधव एनलिस्टचा ऍक्सेस वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. एनडीएल संदर्भात सर एक सांगू इच्छिते या प्लॅटफॉर्मवर की एनडीएलचं जरी स्टॅटिस्टिक्स उपलब्ध नसलं तरी तुम्ही तुमची जी हिस्ट्री असते ती तिथे सेव्ह राहते, तुमचं एक पर्सनल लायब्ररी तिथे क्रिएट होते आणि स्वतःचा स्वतःला ट्रॅक ठेवता येतो, एवढ्या गोष्टी ती एक फॅसिलिटी आहे त्यांच्याकडे. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आता जर पुढे काही क्वेश्चन नसतील मॅडम तर आपण आभार प्रदर्शनाकडे वळूयात. हो संपले. ओके थँक्यू मॅडम. प्रश्न उत्तराचा भाग आपला आता पूर्ण झालेला आहे आणि आता आपण वळणार आहोत आभार प्रदर्शनाकडे. आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर येत आहेत डॉक्टर शिवराम कोरडे सर, भूगोल विभाग. कोरडे सरांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. कोरडे सर नमस्कार, आवाज येतो मॅडम? हो सर येतोय. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर तालुका पाने येथील ग्रंथालय विभागाने एनलिस्ट या विषयाचा शैक्षणिक संसाधन म्हणून त्या ठिकाणी कसा वापर करायचा या विषयाला अनुसरून राज्यस्तरीय वेबिनारचं आयोजन केलं. यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नंदकुमार धवडे साहेब, संस्थेचे सचिव माननीय जे डी खानदेशी साहेब, संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय सीताराम खिलारी सर यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आजच्या वेबिनारचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते माननीय डॉक्टर जगदीश कुलकर्णी, ग्रंथपाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी एनलिस्ट आणि मुक्त संसाधनांचा एखादं शोधायचं असेल तर ते कसं शोधावं, याबरोबरच त्या ठिकाणी एखाद्या संशोधकाला एखादं त्या ठिकाणी रेफरन्स बुक शोधायचं असेल किंवा एखादा जर त्या ठिकाणी थीसिस शोधायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काही वेबसाईट आहे किंवा उदाहरणार्थ त्या ठिकाणी शोधगंगा असेल, शोध गंगोत्री असेल, तर अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला एक सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या ग्रंथपाल विभागाच्या वतीनं या ठिकाणी सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणराव मुतकर सर हे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यासाठी करत असतात. आजही त्यांनी या ठिकाणी हे वेबिनार आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयाचे आयुक्तचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक अनिल काळे सर तसेच प्राध्यापक कोटावळे सर यांनी या वेबिनारसाठी मार्गदर्शन केले, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल प्राध्यापक दुर्गा रायकर मॅडम यांनी हे राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केले, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून जे प्राध्यापक विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले, याबरोबरच काही प्राध्यापकांनी या ठिकाणी प्रश्न उत्तरामध्ये देखील त्या ठिकाणी सहभाग घेतला, त्याबद्दल देखील मी महाविद्यालयाच्या वतीने या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. मी विशेष आभार या ठिकाणी मानतो प्रीतम मरा मॅडम आणि त्यांची टेक्निकल टीम या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे देखील या ठिकाणी
आभार मानतो या वेबिनार साठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्या सर्व सहकारी प्राध्यापकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. सर या ठिकाणी मला एक सूचना द्यायची आहे सर्वांसाठी आणि मग आपण कार्यक्रम संपन्न झाला असं समजूयात. एक सूचना अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये फीडबॅक लिंक सेंड केलेली आहे आणि युट्यूबच्या पण चॅटबॉक्स मध्ये फीडबॅक लिंक सेंड केलेली आहे. तर त्या ठिकाणी त्या लिंकवर जाऊन फीडबॅक भरायचा आहे आणि आपला हा कार्यक्रम आज कशा पद्धतीने पार पडला किंवा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला त्या संदर्भाचे तुमचे फीडबॅक आम्हाला कळू देत म्हणजे आम्हाला वेळोवेळी अशाच प्रकारचे कार्यक्रम सर्वांसाठी आयोजित करण्यासाठी. तर प्लीज 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 मला सगळे सर्वांसाठी माझी अशी रिक्वेस्ट राहणार आहे की तुम्ही दिलेल्या युट्यूब सॉरी दिलेल्या फीडबॅक लिंकवर जाऊन तुम्ही आपला फीडबॅक नोंदवावा. धन्यवाद. आणि माननीय प्राचार्यांच्या परवानगीने हा वेबिनार या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करते. Thank you.